नमस्कार, मी प्राची पासलकर आणि पुणे नॉलेज क्लस्टर आणि डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग च्या वतीने मी तुमच्या सर्वांचं या 7व्या सेशन मध्ये, म्हणजे आपला जो हा प्रोग्राम आहे पुणे नॉलेज क्लस्टर आणि डाएटच्या वतीने, त्याच्या 7व्या सेशन मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. जसं सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक सोमवारी आपण 11 ते 12:30 हे सेशन असतं आणि आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर दिलीप ठुबे, माझ्या कलीग आहेत इथे गायत्री क्षीरसागर. मी त्यांना विनंती करेन की तुम्ही प्लीज ठुबे सरांना इंट्रोड्यूस करावं. हॅलो, येस गायत्री, वी कॅन ऑडिबल आहे ना? ऑडिबल आहे आणि वी कॅन ऑल्सो स्टार्ट युअर व्हिडिओ. ओके ओके, या. हॅलो हॅलो सर. नमस्कार. नमस्कार सर्व शिक्षकांना, माझा नमस्कार. मी गायत्री क्षीरसागर, मी PKC मधून बोलत आहेत आणि मी आता सरांचं इंट्रोडक्शन करत आहे. सर ठुबे सर हे प्रोफेसर आहेत आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये. आणि सर प्रोफेसर आहेत आणि व्हाइस प्रिन्सिपल देखील आहेत. तसेच सर, हॅलो, ऐकू येते ना प्राची? येस, वी कॅन हियर. सर जे पुणे विद्यापीठातील केमिस्ट्री डिपार्टमेंट आहे तर त्याचे मेंबर सुद्धा आहेत आणि गेले साधारण 28 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे सरांना. BSc आणि MSc च्या वर्गांना ते शिकवत आहेत. आणि सरांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर सरांनी 1991 साली, म्हणजे खूप आधी, सरांचं BSc केमिस्ट्री पुणे विद्यापीठातून सरांनी केलेलं आहे आणि त्यांचं MSc इनऑर्गॅनिक केमिस्ट्री या विषयामध्ये झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे सरांचं युनिव्हर्सिटी रँकिंग हे 10th रँक होता सरांचं विद्यापीठात, पुणे विद्यापीठात. आणि त्यानंतर सरांनी PhD केलं पुणे विद्यापीठातून आणि त्यानंतर ते पोस्ट डॉक्टरल फेलोशिपसाठी ब्रेन पूल इंटरनॅशनल पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून त्यांचं सिलेक्शन झालं आणि त्यांनी त्यांचं पोस्ट डॉक्टरल फेलोशिप हे साऊथ कोरिया इथून केलेलं आहे. आणि तसंच साऊथ कोरिया सोबतच त्यांनी जपान आणि दुबई सारख्या वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा विविध कॉन्फरन्स आणि एक्झिबिशनसाठी सर गेले होते. आणि त्याचबरोबर सरांचे पेटंट्स आहेत, सरांना जवळजवळ सरांनी 28 पेक्षा जास्त इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्ससाठी सरांनी आर्टिकल्स लिहिलेले आहेत. आणि सर स्वतः PhD गाईड आहेत, म्हणजे सरांकडे साधारण 7 स्टुडंट त्यांच्या अंडर PhD करत आहेत. आणि साधारण जवळजवळ सरांचे म्हणजे सर खूप नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला ऍज अ स्पीकर म्हणून सुद्धा सरांनी टॉक्स दिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी त्यांना लाईफ मेंबरशिप, विविध ऑर्गनायझेशन सोबत ते लाईफ मेंबर्स म्हणून काम करतात. त्यातले काही मी नावं सांगते: इंडियन असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स, केमिकल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया, इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन, इंटरनॅशनल EPR सोसायटी, मटेरियल्स रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया. ह्या सगळ्या संस्थांमध्ये सर लाईफ मेंबरशिप रिसर्च असोसिएट आहेत ते. आणि त्याचबरोबर सर वेगवेगळ्या कामांमध्ये, वेगवेगळ्या बऱ्याच अकॅडमिक्स आणि नॉन अकॅडमिक्स गोष्टींमध्ये इन्वॉल्ड आहेत. सर काही जे पुस्तकं आहेत आपली विद्यापीठाच्या अंडर केमिस्ट्री साठीची, तर त्याच्यासाठी सर ऑथर म्हणून सुद्धा सरांनी बरेचसे चॅप्टर्स लिहिले आहेत. त्याचबरोबर सर रुरल एरियाज मधील जे फार्मर्स आहेत त्यांना काही जे सॉइल अनालिसिस करायचं असेल किंवा वॉटर टेस्टिंग करायचं असेल तर ते सर फ्री ऑफ कॉस्ट त्यांना हेल्प करतात. आणि सरांनी बऱ्याचशा इंटरनॅशनल आणि नॅशनल कॉन्फरन्स सुद्धा अटेंड केलेल्या आहेत. आणि सर आज आपल्याकडे ऍटम आणि पिरियॉडिक टेबल ह्या विषयाबद्दल बोलणार आहेत. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू सो मच गायत्री फॉर दॅट एलॉबरेट इंट्रोडक्शन. आणि जसं मी आधी म्हणत होते की ठुबे सर जे आहेत त्यांनी खूप साऱ्या टीचर ट्रेनिंग मध्ये सहभाग घेतलेला आहे, म्हणजे आयसर पुण्यामध्ये रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री स्पेसिफिकली केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग असो किंवा अंडर ग्रॅज्युएट कॉलेज टीचर्ससाठीचं ट्रेनिंग असो, त्याच्यामध्ये सुद्धा सरांनी बरंचसं योगदान दिलेलं आहे. आणि त्यांचं जे कॉलेज आहे पारनेरला, तिथे त्यांनी बरंचसं म्हणजे जिथे IQAC आपण म्हणतो किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील तर तिथे खूप सारी प्रगती कॉलेजची त्यांच्या हातून घडलेली आहे. सो वी आर व्हेरी फॉर्च्युनेट टुडे टू हॅव विथ अस प्रोफेसर ठुबे. येस सर, सुरू करूया. हो हो,
सर्वात सुरुवातीला मी पुणे नॉलेज क्लस्टर आणि डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग पुणे यांच्या मार्फत आयोजित केलेल्या वेगवेगळ्या शाळेमधील शिक्षकांच्या साठी विज्ञान विषयातील संकल्पना आणि कौशल्य विकसन कार्यक्रम किंवा कन्सेप्ट इन सायन्स अँड स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम या प्रोग्राम अंतर्गत मला आपणा सर्व शिक्षकांशी हितगुज करण्याची संधी दिली त्याबद्दल पुणे नॉलेज क्लस्टर डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग पर्टिक्युलरली प्राची मॅडम गायत्री मॅडम आणि आणखी ऑर्गनायझिंग टीम जी आहे त्या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आपण बऱ्याच वेळेला बघितलं की स्कूल करिक्युलम मध्ये जो विज्ञानाचा भाग आहे तो विज्ञानाचा भाग विद्यार्थ्यांच्या पुढे आपल्याला मांडत असताना त्यातला संकल्पना मांडत असताना आपल्याला विद्यार्थ्यांच्या मध्ये कुतूहल जागृत करता आलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या गोष्टींच्या आधारे त्या त्या विषयामधलं सखोल ज्ञान म्हणा किंवा आवड निर्माण करण्यासाठीच्या काही गोष्टी आपल्याला काही व्हिडिओच्या स्वरूपात असतील काही मॉडेलच्या स्वरूपात असतील किंवा काही पेडागॉगीच्या स्वरूपामध्ये असतील त्या जर त्यांना देता आल्या तर मला असं वाटतं विज्ञान अतिशय रंजक पद्धतीने आपल्याला त्यांच्या समोर समजवून सांगता येईल आणि अगदी करिक्युलम मध्येच विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयीची आवड निर्माण होईल जेणेकरून भविष्य कालावधीमध्ये ते आपल्या देशाचं प्रतिनिधित्व वेगवेगळ्या पातळीवर विज्ञानाची पाईक विज्ञानाचे विद्यार्थी म्हणून करू शकतील. ही सर्वात मोठी गोष्ट आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुणे नॉलेज क्लस्टर आणि डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग यांनी जे काही सुरुवात केलेली आहे ती खरोखर उत्कृष्ट आहे म्हणून मी पुणे नॉलेज क्लस्टरला परत एकदा धन्यवाद देतो. आणि मला आजच्या व्याख्यानासाठी जो विषय दिलेला आहे वर्कशॉपसाठी विषय जो दिलेला आहे ऍटम्स पिरियॉडिक टेबल आणि केमिकल बॉन्ड सर्वसाधारणपणे मला मॅडमकडनं अशी माहिती मिळालेली आहे की तुमच्यापैकी काही शिक्षक मराठी माध्यमांच्या शाळांच्या मध्ये विज्ञान मराठी माध्यमातून शिकवतात अनेक शिक्षक इंग्रजी माध्यमातून ते शिकवतात आणि या दोन्ही शिक्षकांच्या दृष्टिकोनातून या संकल्पना आपल्यासमोर ठेवण्यासाठी मी खरं तर दोन्ही भाषेचा उपयोग करणार आहे. परंतु विज्ञान हे मराठी भाषेमधून शिकणं किंवा शिकवणं कधी कधी जिकिरीचं होऊन जातं परंतु विज्ञान हे इंग्रजी भाषेमधून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजावून घेता येत. आणखी एक महत्वाचा भाग आम्ही ज्या इन्स्टिट्यूट मध्ये काम करतो ज्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करतो तो युजली युनिव्हर्सिटी करिक्युलम आहे आणि तुमच्या करिक्युलमचा जर विचार केला तर तो प्रायमरी लेवलचा करिक्युलम आहे त्याच्यामध्ये अतिशय छोट्या छोट्या संकल्पना त्यामध्ये असतात आणि म्हणून मला हे नक्की माहिती आहे की मला तुमच्यासमोर काही विषय मांडत असताना या गोष्टीची जाणीव ठेवावी लागणार आहे की मला अगदी तुम्ही ज्या वर्गामध्ये काम करता ज्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करता ते काम तितकंसं सोपं नाहीये परंतु त्याही लेवलला मला जर येता आलं तर मला असं वाटतं मी आज जो काही विषय तुमच्या समोर ठेवणार आहे त्याची फलश्रुती खूप चांगल्या पद्धतीने झाली असं म्हणता येईल अन्यथा आपल्याला नाही असं म्हणावं लागेल. आणि म्हणून यामध्ये मी माझ्या व्याख्यानाचे तीन भाग केलेले आहेत. काही वेळ मी ऍटम्सवर बोलणार आहे काही वेळ पिरियॉडिक टेबलवर बोलणार आहे काही वेळ केमिकल बॉन्ड बद्दल बोलणार आहे. आता मला माहित नाही येणाऱ्या 1.5 तासामध्ये आपण यामधला किती भाग कम्प्लीट करू शकतो ते फक्त काहीतरी बोलत राहिलं या पद्धतीने आपण पुढे जाणार असो तर कदाचित ते पटकन संपेलही परंतु जर त्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी करून घ्यायचं असेल तर या ऑनलाईन दृकश्राव्य प्रणालीमध्ये काही लिमिटेशन्स आहेत म्हणजे प्रत्येक जण ज्या ठिकाणी बसलेला आहे ज्या ठिकाणी इक्विपमेंट तुम्ही ते वापरत आहात त्या ठिकाणी असलेली जागा किंवा त्या ठिकाणचं वातावरण या अनेक गोष्टी या दृकश्राव्य माध्यमांच्या मध्ये त्याच्या यशा पाठीमागे कारणीभूत असतात. परंतु ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष स्वरूपामध्ये अशा प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला इंटरॅक्टिव्ह सेशन्स घेता येतात म्हणजे ट्रेनर जो आहेत ते आणि जे ट्रेन होऊ पाहत आहेत ज्यांना ट्रेनिंग घ्यायचंय ते त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि खरं तर तेच शिक्षण आहे. शिक्षण हे जसं आपण एका नाण्याच्या दोन बाजू असं जर म्हटलं तर त्यामधली एक शिक्षक आहे आणि दुसरी समोर बसलेली ज्ञानार्थी किंवा
ज्यांना ते शिकण्याची इच्छा आहे असे ते विद्यार्थी असतील किंवा शिक्षक रूपी विद्यार्थी असतील. आज तुम्ही सर्वजण शिक्षक रूपी विद्यार्थी या ठिकाणी बसलेला आहात. तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी काही अडचणी येतील ते प्रश्न तुम्ही आपल्याकडे जवळ तयार करून ठेवा आणि यथायोग्य शेवटच्या कालावधीमध्ये तुम्ही ते प्रश्न मला विचारू शकता. माझा आवाज तुमच्या सर्वांच्या पर्यंत व्यवस्थित पोहोचतोय? हॅलो. हा सर, आवाज येतोय तुमचा. ओके ओके, थँक्यू. तो यामधला सर्वात पहिला भाग की लेक्चरची विभागणी कशा स्वरूपाने केलेली आहे. आपण ऍटम्स कडे जाण्यापूर्वी, इलेमेंट्स कडे जाण्यापूर्वी किंवा पिरियॉडिक टेबल किंवा केमिकल बॉन्ड्स कडे जाण्यापूर्वी मॅटर काय या बाबतीमध्ये थोडस चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर ऍटमच्या बाबतीमध्ये, त्याच्यानंतर मॉडेल ऑफ अन ऍटम, वेगवेगळे मॉडेल सजेस्ट केले गेले, त्याच्यानंतर इलेमेंट्स, त्याच्यानंतर अरेंजमेंट ऑफ इलेमेंट्स आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अरेंजमेंट कशा सुचवल्या गेल्या आणि सरते शेवटी केमिकल बॉन्ड्स. माझ्या दृष्टीनं समोर ठेवलेले जे विषय होते ते 8वी ते 10वीच्या वर्गांच्या साठीचे हे विषय आहेत. त्या दृष्टिकोनातून मी तुमच्या समोर चर्चा करणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण ज्या भूतलावर राहतो, ज्या विश्वामध्ये राहतो, त्या विश्वाला आपण मॅटर असं म्हटलेलं आहे. म्हणजे मॅटर इज एनिथिंग अराउंड अस दॅट कीप्स दॅट टेक्स अप द स्पेस अँड हॅज मास. आपल्या भोवतालची जागा त्यांनी व्याप्त केलेली आहे आणि त्याला ठराविक अशा प्रकारचं वजन आहे किंवा वस्तुमान आहे, त्याला आपण मॅटर असं म्हटलेलं आहे. आणि ही संपूर्ण मॅटर एका ठराविक प्रकारच्या पार्टिकल्सनं व्यापलेली आहे. कदाचित ते ऍटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील. ऍटम्स म्हणजे अणु म्हणतो आपण त्यांना आणि मॉलिक्युल्स म्हणजे रेणू असं म्हणतो. सो ऑल मॅटर इज कंपोज्ड ऑफ पार्टिकल्स विच मे बी ऍटम्स molecules and all these atoms are called as building blocks of matter. So matter is made up of atoms because molecules are also made up of atoms. Jasa ki aplya gharachi ekadi bhint tayar hot astana apan kay karto, building blocks manun vita vaparto ani tya jase ekmekar rachun thevto ani tya paddhatina titla to bhag tayar hoto. Tashach paddhatina atoms hi yogya tya prakare jar mandani tya thikani keleli asel tar mala asu vatta aplyala ti matter tayar zaleli disel, matter tayar zaleli disel. Okay. आणि म्हणून इथे थोडस या चित्ररूपी मॅटर दाखवलेली आहे आणि त्या मॅटर मध्ये सगळे पार्टिकल्स आहेत. आणि पुढे जाऊन आपण जर थोडासा विचार करण्याचा प्रयत्न केला तर ही मॅटर सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या स्टेट मध्ये क्लासिफाय केली गेलेली आहे. मग त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत ते कदाचित घनरूप असतील, कदाचित द्रवरूप असतील, कदाचित वायुरूप असतील. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अलीकडच्या कालावधीमध्ये जसं जसं विज्ञानामध्ये प्रगती झाली, जसं जसं इन्स्ट्रुमेंटल डेव्हलपमेंट झाल्या, तसं तसं आपल्याला अगदी हाय टेम्परेचरलाही जाता आलं आणि अगदी लो टेम्परेचरला सुद्धा जाता आलं. आणि त्याच्यामुळे आपल्याला अतिशय लो टेम्परेचरला जाऊन बोज आइन्स्टाईन कंडेन्सेट स्टेट पाहता आली किंवा जास्त टेम्परेचरला जाऊन आपल्याला प्लाझ्मा स्टेट सारखी स्टेट पाहता आली. आणि म्हणून ॲटम म्हणजे नेमकं काय आहे ते आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तर ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅन. म्हणजे अगदी पूर्वीच्या काळी, डाल्टनच्या अगोदर, अगदी महर्षी कनाच्या अगोदर, ज्यावेळेस या विश्वाची उत्पत्ती झाली त्यावेळेस हे ऍटम्स अतिशय स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणून संबोधले गेलेले होते. आणि मॅटर मध्ये हे ऍटम्स किंवा अणु हे यथोचित पद्धतीनं ऑर्गनाइज केले. ऍटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन इलेमेंट विच मेंटेन्स इट्स आयडेंटिटी इन टर्म्स ऑफ फिजिकल अँड केमिकल चेंजेस. So whenever these atoms are arranged, molecules are formed, substances are formed, vegetable vastu tayar zala ani tya vastu chi apan ek odak karun ghenacha prayatna kela tar tya vastu madhe aslelya atom chi ti odak aplyala bahar bhette ani mhanun ek sarvasadharan pane barach velela aplyala mulanna ha bhag shikvat astana apan ha vichar kela pahije ki mulancha madhla kutuhal aplyala jagrat karta ala pahije. त्याला आजूबाजूला वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या आधारे ते विज्ञान आपल्याला त्यांच्या अगदी जवळ आहे असं जर सांगता आलं तर मला असं वाटतं त्यांची गुंतवणूक त्याच्यामध्ये आणखी चांगल्या पद्धतीने होते. म्हणून यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला त्यांना काही प्रश्न विचारता येतील की खाली दिलेले काही पदार्थ आहेत आणि
हे जे पदार्थ आहेत ते तुम्हाला ओळखता येतील का की खरोखर ते ऍटम्स आहेत की मॉलिक्युल्स आहेत. आणि म्हणून इथे आपल्याला त्यांना या गोष्टीची माहिती द्यावी लागते किंवा आपल्याला समजावून घ्यावं लागतं की ऍटम्स आर स्मॉलेस्ट युनिट अँड वेन दीज ऍटम्स आर रिपीटेड वेन ऍटम्स ऑफ दीज सिमिलर ऑर डिफरंट एलिमेंट्स आर कंबाइंड टुगेदर दे फॉर्म मॉलिक्युल्स. म्हणून इथे NH3 ज्याला आपण अमोनिया गॅस असं म्हणतो त्याच्यामध्ये चार ऍटम्स आहेत, एक नायट्रोजनचा आहे, तीन हायड्रोजनचा आहे. H2 ज्याच्यामध्ये दोन ऍटम्स आहेत, दोन्ही हायड्रोजनचे आहेत. CH4 ज्याच्यामध्ये एक कार्बनचा आहे, चार हायड्रोजनचे आहेत. इकडच्या बाजूला हेलियम, याची ही एका एलिमेंटची संज्ञा, एका मूलद्रव्याची संज्ञा आहे. तो एकच एलिमेंट आहे, ते दोन नाही आहेत. आणि त्याच्या खाली H2 असं दिलेलं आहे. H2O मध्ये दोन हायड्रोजन ऍटम आहेत, एक ऑक्सिजनचा ऍटम आहे. CO2 मध्ये एक कार्बनचा आहे, दोन ऑक्सिजनचे आहेत. या पद्धतीनं आपल्याला त्यांना समजावून सांगता येईल, त्यांना ओळखायला लावता येईल की जर त्याच्यामध्ये सारखे ऍटम्स असतील तर आपण काय म्हणू शकतो, ते एकाच प्रकारचे ऍटम्स आहेत, एकाच प्रकारच्या ऍटम्स पासून अणुपासून तयार झालेला रेणू आहे. म्हणून इथे दिलेल्या पाच पदार्थापैकी अमोनिया, हायड्रोजन, CH4, CO2, H2O हे मॉलिक्युल्स आहेत आणि हेलियम मात्र ऍटम आहे. आणि मग इथे त्याच्या पुढे जाऊन आपण त्याला विचारू शकतो, डू दे कंटेन सेम ऑर डिफरंट ऍटम्स, म्हणजे त्यांच्यामध्ये असलेले ऍटम सारखे आहेत की वेगवेगळे आहेत. आपल्याला सांगता येतं की त्यांच्यामधले ऍटम H2 मध्ये सारखे आहेत, H2O मध्ये वेगवेगळे आहेत, दोन हायड्रोजनचे आहेत, एक ऑक्सिजनचा आहे. इथे मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे, त्या व्हिडिओच्या साठी एक मिनिट वेळ घेतो मी तुमचा. हॅलो सर. हा एकच मिनिट. हा ओके. एक व्हिडिओ मी तो कॉपी केलेला होता परंतु पेन ड्राईव्ह मध्ये पण तो दिसत नाही मला आता. आपल्याला व्हिडिओ दिसतो? हॅलो. नाही दिसत अजून. नाही नाही दिसत. ठीक आहे. सर आता व्हिडिओचे स्क्रीन शेअर करा तुम्ही. हा आता दिसेल आम्हाला तुमची युट्यूब स्क्रीन म्हणजे गुगलची स्क्रीन दिसते आता. एक दोनच सेकंद. हो ओपन झालेला आहे. दिसते? हो सर व्हिडिओ दिसतोय. व्हिडिओ दिसतो. आवाज येतो? आवाज येतो सर. मे बी व्हॉल्यूम इन्क्रीज केलं तेवढं तर होऊ शकतं कदाचित. व्हिडिओचा स्वतःचा व्हॉल्यूम. हा इथे ते स्क्रीनवर दिसतंय ना व्हॉल्यूमचं. हा तो इन्क्रीज आहे व्हॉल्यूम ऍक्च्युअली. आता येतोय आवाज त्याचा व्यवस्थित? नाही आवाज नाही येतोय सर ऍक्च्युअली. आम्हाला इकडे ना ऑप्शन असतं बघा तुमच्या ऑडिओच्या ह्याच्यामध्ये ऑप्शन असतं की सिस्टीम ऑडिओ किंवा असं चेंज करतो. मी परत एकदा शेअर करतो. शेअर करत असताना कदाचित ते मला विचारेल शेअर सांगण्याचं म्हटलं.
like table. Yes. What is an atom and how do we know? Atoms are the fundamental building blocks of chemistry. Just like baked goods are made of a collection of different types of ingredients, matter itself is made of a collection of different types of atoms. Scientists have discovered 118 kinds of atoms, which we call elements. You can find them laid out on a chart called the periodic table. All things from the screen this video is displayed on to the eyeballs with which you're watching it are made of atoms, but a single atom is so small it is impossible to see with the naked eye. So there you have it. A random voice from a video you found on the internet claims that everything is made from invisibly small atoms. You may now blindly accept this as fact and happily move on with your day, right? No? Now you are extra curious? You want to know for yourself exactly why it is that scientists think they know that atoms exist? Well, to find out, we must travel back in time to ancient Greece. Meet Democritus, the man that many historians credit for first clearly proposing the idea of an atom. In his day, it was thought by some that if you were to chop up a piece of matter, an apple for instance, you could just keep on chopping forever and ever. There was no end to smallness. For reasons not fully agreed upon by historians, this concept did not sit well with Democritus. Instead, he insisted that at some point, you would reach particles so small and so indestructible, they could not be divided any further. He called them atomos, or atoms, which means uncuttable. Now, Democritus didn't actually have any evidence to back up his claim, and because of that, many people simply rejected it. After all, that which can be asserted without evidence can also be dismissed without evidence. Let's fast forward several hundred years and hop on over to the Arabic world. You probably know that salt can be extracted from seawater by simply letting it evaporate or boiling it dry. People have been doing this forever, but alchemist Jaber ibn Hayyan and those that followed his work took the science of extraction to a whole new level. Through careful experimentation, they developed complex processes of filtration, boiling, vapor collection, and cooling. They found that crude starting materials could be divided into multiple incredibly pure substances. Pure meaning they appeared to be consistent all the way through, unlike the complex mixtures of matter often found in nature. In the 1700s, a French husband and wife scientific duo, Marianne Poltz and Antoine Lavoisier, studied and built upon the work of their Arabic predecessors. They found that certain pure substances could be broken down even further through chemical reactions. Water, for example, can be boiled into steam, which is still water, but it can also be split into two pure gases, hydrogen and oxygen. No matter how hard the couple tried, however, they could not reduce oxygen or hydrogen into simpler gases. They concluded that the gases must be elements, foundational substances that cannot be created by mixing other chemicals together and cannot be broken down any further. With this concept in mind, scientists everywhere began searching for and listing as many elements as they could, eventually discovering all 118 listed on the modern periodic table. Some, such as oxygen and hydrogen, are gases at room temperature. Others are solids, such as elemental carbon and gold. Others still are liquid at room temperature, mercury and bromine. It was also found that under the right conditions, pressure and temperature, certain elements will react with each other upon mixing to form new substances with new properties. These are called compounds. The elements oxygen and iron can react to form a brown powder known as rust. Oxygen and mercury react to form a toxic orange powder. Oxygen and hydrogen react to form a clear, refreshing liquid. You probably know it as water. Though the steps may be complicated, all of these reactions can be reversed, elements can be re-separated, and the amount of each element we get back after separation is always exactly equal to the amount that had reacted to form the compound in the first place. Wonderful. Elements are real, and they appear to be essentially indestructible, but
What are they made of? If you were to zoom in on one, a chunk of pure gold, for example, can you just keep zooming in forever and ever, seeing nothing but pure gold for infinity? In the early 1800s, a school teacher from England named John Dalton grew fascinated with chemistry. Along with conducting several experiments of his own, he read about every experiment he possibly could, paying special attention to the quantities of each element used up in every chemical reaction. In these numbers, he was surprised to find a pattern emerge. When two elements can react to form multiple types of compounds, they always do so in small whole number ratios. In this example here, we see that in order to transform a gram of carbon into pure carbon monoxide, we need to add 1.33 grams of oxygen. To turn a gram of carbon into pure carbon dioxide, we need to add exactly twice as much oxygen. That's 2.66 grams. This, and many other similar observations, strongly suggests that oxygen and other elements are made of tiny, indivisible units, atoms. He didn't know exactly how small an atom was, but the numbers suggested that the atoms of a single element were all nearly identical in size to each other, but different in size to the atoms found in other elements. In 1808, he wrote a 560-page book that briefly mentioned his discovery. It even came with some quite beautiful drawings. While scientists weren't fully convinced that atoms were real, they did find the concept of atoms extremely useful. It helped them make accurate predictions and perform cleaner chemical reactions. In 1905, Albert Einstein, hold on there, in 1905 he was quite a bit younger than that. There we go. In 1905, Albert Einstein proposed an experiment and produced an equation that could be used not only to confirm the existence of atoms, but to determine exactly how big they are. A few years later, French physicist Jean Perrin, or I guess in French that would be something a little more like Jean Perrin, used Einstein's concept to actually do the experiments confirming beyond reasonable doubt, at least to other physicists and mathematicians, that atoms do, in fact, exist. Now, if you happen to love math and possess an in-depth understanding of physics, then great, you can just turn off this video right now and go read his book. But for the rest of us, a little visual confirmation that atoms actually do exist would be nice, right? Unfortunately, it's just too great. This means that normal microscopes cannot see, right? Unfortunately, individual atoms are far too small to be seen with normal light. The wavelength of light is just too great. This means that normal microscopes cannot see atoms. In the 70s, a group of engineers led by Gerd Benig and Heinrich Rohrer began working on what they called the scanning tunneling microscope, a microscope they hoped would let us take undistorted images of many different types of atoms. It uses a process called electron tunneling to scan and essentially feel the surface of the sample, much like you can feel around in the dark, to get a picture of your surroundings. This is an actual scan of silicon. This is real data showing the actual presentation of data. While, quote, feeling the atoms does give us good information, researchers still wanted more. A group led by Dr. Ara Apkarian of the National Science Foundation's Castle Research Center discovered a way to use actual light to see atoms. In the past, this was thought to be impossible because the wavelength of light is so much larger than an atom, but by shooting light at the tip of a probe in a modified scanning tunneling microscope, they were able to essentially shrink the light's wavelength and get it to scatter off the sample onto a detection screen. By moving the sample bit by bit, hitting it with light again each time, they were able to piece together this image of a single nitrogen, sharpen the edges, and change their chosen color scheme. Our species has finally done it. Over 2,000 years after Democritus, atoms exist. So in summary, what is an atom? Atoms are the fundamental building blocks of chemistry. How do we know they exist? Through chemical reactions, we can witness their effects. Through mathematical equations combined with indirect observations, we can calculate their various sizes. And finally, with the aid of new technologies, such as the scanning tunneling microscope, atoms can now be seen. While the word atom technically means uncuttable, we'll see in the next animation that atoms actually can be split apart. Atoms themselves are made of smaller pieces. I'm John Perry.
हॅलो हो सर, आता स्क्रीन दिसते आम्हाला, स्लाइड्स दिसतात. हो, आपण आता जो व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ आपल्याला असं सांगत होता की ऍटम्स मध्ये ज्या काही डेव्हलपमेंट झालेले आहेत अगदी अगदी काल परवापर्यंत आणि महर्षी कनाद यांच्या पूर्वीपासूनच्या डेव्हलपमेंट आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटल्या. कदाचित भाषेचा थोडाफार काही अडथळा झाला असेल तर मला माफ करा, व्हिडिओ मधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर होताना दिसतात. परंतु सर्वात महत्वाचा भाग आपल्याला जो समजावून घ्यायचा होता की ऍटम्स कुड नॉट बी डिवाइडेड. आपण कुठली वस्तू घेतली आणि त्याचे अनेक छोटे छोटे तुकडे केले तर ती एका ठराविक स्टेजला येते की ज्याच्यापेक्षा लहान आपल्याला त्याची भाग करता येत नाही आणि तो सर्वात लहान जो भाग आहे त्याला काय म्हटलेला आहे, ऍटम असं म्हटलेलं आहे. चला तर आपण याच्यामधल्या वेगवेगळ्या डेव्हलपमेंट बघूया. 600 बिफोर म्हणजे येशू ख्रिस्ताच्या पूर्वी 600 वर्षापूर्वी भारतीय शास्त्रज्ञ महर्षी कनात यांनी काही कन्सेप्ट मांडलेला होता आणि तो सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट असा होता की ज्यावेळेस आपण असे छोटे छोटे तुकडे करत जाऊ आणि अगदी शेवटच्या तुकड्यापर्यंत जाऊ तर ते लिमिट असणार आहे, ती मर्यादा असणार आहे, त्याच्यापेक्षा त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करू शकणार नाही. आणि म्हणून त्याने काय सांगितलं, ऍटम्स आर इनडिव्हिजिबल पार्टिकल्स, किंवा कुठल्याही वस्तूमध्ये असे काही पार्टिकल्स आहेत की ज्याचे आपण तुकडेच करू शकत नाही. आणि या महर्षी कनाद यांनी त्यांना परमाणू असं म्हटलेलं होतं आणि त्याने असं म्हटलेलं होतं का ते इनडिस्ट्रक्टेबल आहेत, म्हणजे त्यांचा नाशही आपल्याला करता येणार नाही, त्याचे तुकडेही आपल्याला करता येणार नाही. त्याच्यानंतर 100 वर्षांनी डेमोक्रिटस या ग्रीक शास्त्रज्ञांनी काही सिद्धांत मांडले आणि त्याने असं सांगितलेलं होतं की मॅटर इज मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल्स विच कॅनॉट बी डिवाइडेड फर्दर. आणि या पार्टिकल्सला त्याने ऍटोमॉस असं म्हटलेलं होतं की ज्याचा अर्थ त्यांना आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये रूपांतरित करता येणार नाही, त्यांनाच त्यांनी ऍटम असं म्हटलेलं आहे. पुढे जाऊन सर्वसाधारणपणे 19व्या शतकाच्या सुरुवातीला जॉन डाल्टन या इंग्लिश शास्त्रज्ञांनी काही प्रयोग केले आणि त्या प्रयोगाच्या आधारे त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग त्यांनी काय सांगितलं की मॅटर इज मेड अप ऑफ ऍटम्स. आणि या गोष्टीला त्यांनी थोडासा दुजोरा दिला की ऍटम्स आर इनडिव्हिजिबल आणि त्याचबरोबर ते इनडिस्ट्रक्टिबल आहेत. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली, ऑल ऍटम्स ऑफ वन इलिमेंट आर अलाइक वेअर हॅज ऍटम्स ऑफ द डिफरंट इलिमेंट्स आर डिफरंट. आणि या ऍटमचा जर थोडासा आपण विचार केला तर ते एका ठराविक गोळ्यासारखं आपल्याला दिसायला लागतं की ज्याच्यामध्ये आपण त्याचा उभा काप जर घेतला तर त्याच्यामध्ये कुठलंही वेगळं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटत नाही, सॉलिड स्फिअर विथ नो इंटरनल स्ट्रक्चर. आणि या सॉलिड स्फिअर मध्ये युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ मास आहे आणि ते त्या ऍटमचं मास सर्व ठिकाणी सारखंच आहे असं त्यांचं एक म्हणण्याचा भाग होता. त्याच्यानंतर अशाच प्रकारच्या गोष्टी समोर येत असताना वेगवेगळे शास्त्रज्ञ त्याच्यामध्ये काम करत असतात. डाल्टननं 19व्या शतकाच्या सुरुवातीला हे काम केलेलं होतं. 1808 साली त्यांनी स्वतःची थिअरी मांडली आणि जवळपास 100 वर्ष आपण असं म्हणत होतो की ऍटम्स आर इनडिव्हिजिबल, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वेगळे पार्टिकल नाहीयेत. आणि बरोबर सर्वसाधारणपणे 100 वर्षांच्या नंतर जे जे थॉम्सन नावाच्या शास्त्रज्ञांनी अनेक एक्सपेरिमेंट केले आणि त्या एक्सपेरिमेंटच्या आधारे आपलं स्वतःच एक मॉडेल त्यांनी समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं होतं, त्यांनी एक कॅथोड रे ट्यूब घेतलेली होती की ज्याच्यामध्ये एनोड असेल कॅथोड असेल आणि त्यांनी एक शो या ठिकाणी दाखवून दिलेलं होतं की आपण एका ठराविक वातावरणामध्ये इव्हॅक्युएट केलेली ट्यूब जर असेल ती ग्लास ट्यूब तर त्याच्यामध्ये कॅथोड पासून काही रेज तयार होतात आणि ते एनोड कडे जातात आणि एनोड कडे जाऊन तो हिरव्या रंगाचा ग्लो हिरव्या रंगाची लाईट त्या स्क्रीनवर प्रोड्यूस करताना दिसतात. त्याने त्याला निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स असं म्हटलं की पूर्वी ज्याला आपण कॅथोड रेज असं म्हणायचो आणि म्हणून त्याने असं म्हटलं की इनसाइड द ऍटम देर आर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स की ज्यांचं वजन हे हायड्रोजन पेक्षा 1800 पटीने लहान आहे, खूप कमी आहे, त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. आणि अशा पद्धतीनं 1897 साली म्हणजे 19व्या शतकाच्या उंबऱ्यावर
इलेक्ट्रॉनचा शोध लागला. आणि जॉन डाल्टनचा तो जो सिद्धांत होता ऍटम्स आर इंडिव्हिजिबल तो त्या ठिकाणी फोडून निघाला की ऍटम्स मध्ये काहीतरी आहे, त्यामधला इलेक्ट्रॉनचा शोध या ठिकाणी लागला. आणि मग त्याचं कुतूहल आणखी वाढत गेलं आणि त्याच्यामध्ये काम करत असताना त्याच्या असं लक्षात आलं की प्रत्येक सबस्टन्स हा इलेक्ट्रिकली जर न्यूट्रल असेल आणि त्याचे ऍटम जर आपण निगेटिव्हली चार्ज आहेत तर हे कसं शक्य आहे. आणि मग ते निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतील, ऍटम किंवा सबस्टन्सेस इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतील, त्या ठिकाणी आणखी काहीतरी असणार आहे की ज्याच्यावर विरुद्ध प्रकारचा म्हणजे धन प्रभारी चार्ज असू शकतो. आणि म्हणून थॉम्सननी ऍटमचं मॉडेल समोर ठेवण्याचा प्रयत्न केला की ज्या मॉडेलमध्ये जर ऍटमला आपण स्पियर असं म्हटलं तर त्या संपूर्ण स्पियरवर पॉझिटिव्ह चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट झालेला असेल आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स मध्ये मध्ये कुठेतरी आपल्याला दिसतील. जसं की आपण कलिंगड कापलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काळ्या रंगाच्या बिया विस्तृतपणे त्याच्यामध्ये सामावले दिसतात, वेगळ्या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी तुम्हाला त्या कलिंगडाचा छेद घेतल्याच्या नंतर लक्षात येईल की वेगवेगळ्या ठिकाणी. आणि म्हणून त्याने त्याला या मॉडेलचं साम आपल्या मॉडेलला या कलिंगडाच्या कापाशी साम्य आहे असं त्याने सांगण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामध्ये हा लाल रंग जो आहे तो पॉझिटिव्हली चार्ज पार्ट आहे की जो संपूर्ण ऍटमवर डिस्ट्रीब्युट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन जे दिसतात ते मध्ये मध्ये कुठेतरी आपण बी खोचून ठेवल्यासारखे आपल्याला दिसायला लागतात. आणि याच्या आधारे त्याने हे मॉडेल ऍटम्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहेत असं सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्याने ऍटॉमिक मास आहे ऍटम्सना हे सांगत असताना ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे आणि इलेक्ट्रिकली न्यूट्रल असण्यासाठी त्याच्यावर असलेला पॉझिटिव्ह चार्ज संपूर्णतया डिस्ट्रीब्युट झालेला आहे. आणि म्हणून एक प्रश्न आपल्या समोर येतो की या मासचं डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म असेल की नॉन युनिफॉर्म असेल. आणि या ठिकाणी जे थॉम्सन या शास्त्रज्ञानं ते मास युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट झालेला अशा प्रकारचा संदर्भ ठेवला. आणि म्हणून त्याने काय सांगितलं की हे जे मॉडेल आहे ते प्लम पुडिंग मॉडेल याच्याशी साम्य दाखवत, म्हणून त्याला थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल असंही म्हटलेलं आहे. की सर्वसाधारणपणे हा केक आपण बघितलेला आहे, या केक मध्ये प्लमच्या सीड्स छोट्या छोट्या भरलेल्या असतात. कदाचित आजकाल आपल्याकडे त्या प्लमचे सीड्स उपलब्ध नसतील तर त्याच्याऐवजी आपण आपल्याकडे खजूराच्या बिया ज्या असतात त्या त्याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा पद्धतीनं थॉम्सन्सनं आपलं ऍटॉमिक मॉडेल संपूर्ण जगासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला की ज्या मॉडेलमध्ये त्याने काय म्हटलं की ऍटम्सच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन आहेत आणि ऍटम्स हा एक स्पेरिकल पार्ट आहे की ज्याच्यावर पॉझिटिव्हली चार्ज मास डिस्ट्रीब्युट झालेला आहे. परंतु याच कालावधीमध्ये अर्नेस्ट रदरफोर्ड नावाचा शास्त्रज्ञ आपलं काम करत होता आणि त्याने साधारणपणे 1911 दरम्यान आपलं मॉडेल मांडण्याचा प्रयत्न केला. त्याने प्रोटॉनचा शोध लावण्याचा प्रयत्न केला की ज्याच्या या रेडिएक्टिव्ह सबस्टन्सेस वरच्या कामासाठी त्याला 1908 साली रसायनशास्त्रामधलं नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यानंतर काही कालावधीमध्येच त्यानं लगेचच आपल्या अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटच्या आधारे आपल्याला त्याचं न्यूक्लिअर मॉडेल सांगण्याचा प्रयत्न केला. अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट नेमका काय होता तो आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मी तुम्हाला हा अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट दाखवतो या ठिकाणी. हॅलो, येस सर, तुमचा आवाज येतोय पण स्क्रीन दिसत नाहीये. हा हा, मी करतो शेअर. आवाज येतो, स्क्रीन दिसतो? हो सर, दोन्ही दिसतोय. आता इथे रदरफोर्ड जो अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट केलेला आहे, at the time he carried out the experiment, the atom was thought to be, त्याची माहिती थोडक्यामध्ये आपल्या समोर दिसणार आहे. अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट करत असताना एक थीन गोल्ड फॉइल त्याने वापरली
आणि युरानियम सारख्या रेडिओएक्टिव्ह सोर्सच्या साह्यानं अल्फा पार्टिकल्स म्हणजे हेलियम न्यूक्लियस प्रोड्यूस केले आणि त्या थिन गोल्ड फॉइल मधून ते जाऊ देण्याचा प्रयत्न केला. आणि ते जात असताना जर तुमचा ऍटम हा संपूर्णतया मास डिस्ट्रीब्युट झालेला असेल तर सर्व ठिकाणी पार्टिकल एकतर अडकतील किंवा संपूर्णतया पुढे जातील अशा प्रकारचा विचार त्याच्यामध्ये होता. परंतु त्याने त्या एक्सपेरिमेंटच्या आधारे बघा काय शोधून काढलेलं आहे ते आपल्या लक्षात येईल. With negative electrons embedded inside it. Now Rutherford set up an experiment to direct a beam of alpha particles, which he knew to be heavy positively charged particles, and we now know to be the nuclei of helium atoms, through a very thin gold foil. The brass can in the center of the picture contains a small americium 241 source producing alpha particles. Most of the particles are absorbed in the brass. There is a small opening producing a beam of alpha particles. They pass through a gold foil, which is about 1.5 microns in thickness, and they are then detected by one of the two detectors set up behind the foil. One of the detectors counts particles going straight ahead, which is the majority, and we count a rate of between 1,000 and 2,000 per second. The second counter, we can... Hello, ithe ithe kay demonstrate kartayet ki ha jo samor ahe ha radioactive source ahe ithe. आणि त्या रेडिओएक्टिव्ह सोर्स मधनं जे अल्फा पार्टिकल बाहेर पडतात इथे मध्ये थिन गोल्ड फॉइल ठेवलेली आहे. त्या फॉइलच्या द्वारे ते पास होत असताना जर ते सरळ गेले तर समोरच्या स्क्रीनवर ते डिटेक्ट होतील, आणि जर ते डिफ्लेक्ट झाले तर या बाजूला ते डिटेक्ट होतील. आणि म्हणून त्यांनी दोन डिटेक्टर बसवलेले होते आणि त्या डिटेक्टरवरचा नंबर ऑफ काउंट आपल्याला पाहता येतो. आता तो काउंट या ठिकाणी आपल्याला जो पाहायला भेटला तो बऱ्यापैकी जास्त काउंट पाहायला भेटला, म्हणजे तो सरळ जाणारे पार्टिकल्स होता इथे. And we count a rate of between 1,000 and 2,000 per second. The second counter we can move to measure the scattering rate as a function of angle. Now, the experiment that he and his colleagues carried out was very laborious. It involved them sitting for hours in a dark room, holding a tiny fluorescent screen and looking just by eye for flashes of light on the screen. We've replicated that with modern detector technology. In its current position behind the foil, it will measure one count every few seconds. As Rutherford deduced, most of the gold atoms empty space, so the alpha particle just goes straight through, doesn't see anything, and goes through in a straight line. Occasionally, one of the particles will come close enough to the nucleus of the gold atom that it will be deflected by the electric field from the positive nucleus. की ऍटम्स द्वारे काही पार्टिकल त्या गोल्ड फॉइल मधून अगदी सरळ जातात आणि काही पार्टिकल त्या ठिकाणी काहीतरी ठराविक पार्ट असावा की जिथे जास्त मास असेल त्याच्यावर ते आदळतात आणि त्यांची दिशा बदलते. आणि म्हणून दोन वेगवेगळ्या पद्धतीचे काउंट आपल्याला इथे पाहायला भेटतात आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ते कशा पद्धतीने डिफ्लेक्ट झाले ते आपल्याला पाहायला भेटत. If it comes at a glancing blow, it'll be deflected through a small angle. If it hits it head on, it'll just bounce straight back. And it's fascinating, I think, to them that this was telling us something very important that we didn't know about the very deep structure of matter. It showed that the atom had a heavy nucleus with mostly empty space with electrons distributed around it, which is exactly the picture we now have. It was also the start of particle physics. What Rutherford was doing and what we're doing here is taking a beam of particles, firing it at a target, looking at the way the particles are scattered, and from that deducing what was going on inside the target. And 100 years ahead, we now have the Large Hadron Collider, where we do the same thing. We fire a beam of particles at a target. In that case, the target is another beam coming the other way. We look for the particles being scattered out of that collision process and try to deduce what was going on in the collision from the behavior of the scattered particles. And all that comes from Rutherford's original idea of firing a beam at a target. So in a century, we've come from an apparatus that would fit on the desk, that was at the cutting edge of physics, to the Large Hadron Collider, which is 27 kilometers in circumference. What was happening was that the alpha particles were going through and missing the nucleus.
because the nucleus is extremely small and the atom by comparison is very big. So it's almost all empty space. And we had to wait a long time before one of those alpha particles hit the nucleus almost head on and bounce back into our detector. Hello? हो सर तुमचा आवाज ऐकू येतोय हो व्हिडिओ लक्षात आला आपण सर्वांनी बघितलं असेल की या व्हिडिओ मध्ये रदरफोर्डनं अल्फा सोर्स वापरला आणि एक थीन गोल्ड फॉइल वापरली की ज्या गोल्ड फॉइल मधून अल्फा सोर्स मधून निघणारे अल्फा पार्टिकल जाऊ दिले असता त्यांच्या असं लक्षात आलं की जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल हे कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता सरळ एकाच रेषेत पुढे निघून जातात आणि स्क्रीनवर आदळतात. याचा अर्थ काय? तर या ऍटम मध्ये खूप मोठा पार्ट हा रिकामा असणार आहे, त्याच्यामध्ये काहीच असणार नाहीये आणि अतिशय थोड्या प्रमाणातले पार्टिकल हे आपली दिशा बदलताना दिसतात, आपला अँगल बदलताना दिसतात. सरळ जाण्याच्या ऐवजी त्यांचं डिफ्लेक्शन थोड्या अँगलनं होतं किंवा कदाचित जास्त अँगलनं होतं. याचा अर्थ त्या ऍटम्स मध्ये अतिशय छोटा पार्ट असा आहे की ज्या ठिकाणी अपोजिटली चार्ज पार्टिकल्स नक्कीच असतील आणि त्या पार्टिकल मुळे या अल्फा पार्टिकलचं डिफ्लेक्शन होतं आणि म्हणून त्याने ते आपल्या ऑब्झर्वेशन या ठिकाणी नोंदवले आणि त्या ऑब्झर्वेशनच्या आधारे त्यांनी त्या ऍटम्सला एक सेंट्रल पार्ट असतो की ज्याच्यामध्ये सर्वात सर्व मास त्या ऍटमचं कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं आणि त्याला न्यूक्लियस किंवा केंद्रक असं म्हणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सो ही हॅज प्रपोज्ड अन आयडिया ऑफ न्यूक्लियस ऑन द बेसिस ऑफ हिज ऑब्झर्वेशन फ्रॉम दिस अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट की ज्याला आपण न्यूक्लियर मॉडेल असं म्हटलेलं आहे. आणि पहिलं ऑब्झर्वेशन काय? मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स पास स्ट्रेट थ्रू द गोल्ड फॉइल. थॉम्सनच्या मॉडेलच्या विरोधामध्ये त्यांनी हा भाग या ठिकाणी नोंदवला आणि थॉम्सनचं म्हणणं या ठिकाणी त्यांनी खोडून असं काढलं की थॉम्सनच्या मॉडेलनुसार पॉझिटिव्ह चार्ज हा संपूर्ण ऍटमवर विस्तारित झालेला आहे, परंतु रदरफोर्डच्या म्हणण्यानुसार पॉझिटिव्ह चार्ज हा संपूर्ण ऍटम्सवर विस्तारित न होता त्याच्या केंद्रामध्ये कुठेतरी छोटा पार्ट आहे की ज्याच्या भोवती सगळं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. व्हेरी स्मॉल number of particles deflected through a small or big angle indicative of positively charged and very heavy part causing obstruction at the center of atom ki jachyamule tya alpha particle chi disha badallela aahe te vegla disela gelila aahe ani tya central part la tani nucleus asa mhatla ani mag tya nucleus cha concept cha aadhare tani apla model ya tikani mandla Rutherford's nuclear model की ज्याचे काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत. देर इज पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ऍट द सेंटर ऑफ द ऍटम आणि जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कुणामुळे आहे? तर प्रोटॉन्स मुळे आहे. याचाच अर्थ रदरफोर्डनं प्रोटॉनचा शोध लावला आणि म्हणून इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉम्सनं लावला प्रोटॉनचा शोध रदरफोर्डनं लावला. त्याच्यानंतर काय म्हणतात? ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ द ऍटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन दिस न्यूक्लियस and negatively charged particles called electrons are revolving around the nucleus. Nucleus madhe sampurna positive charge aahe ani tyachya bhovti he electron je aahet te sthir nahiyet, eka tharavik kakshamadhe te firat asnar aahet kiwa tyachya bhovti te firtayet ani total negative charge on our electrons is always equal to the positive charge on the nucleus ani manun atom electrically neutral asnar aahe. ka तर त्याच्या न्यूक्लियस मध्ये असलेले प्रोटॉन त्याच्या भोवती फिरत असलेले इलेक्ट्रॉन यांची संख्या सारखीच असणार आहे आणि त्या न्यूक्लियसच्या भोवती जी काही रिकामी जागा आहे त्या रिकाम्या जागेमध्ये हे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस भोवती आपल्याला फिरताना पाहायला भेटतात किंवा फिरत असावेत असा त्याने अंदाज मांडला. आणि ते इलेक्ट्रॉन्स फक्त न्यूक्लियसच्या भोवती न फिरता ते स्वतः भोवती फिरत असताना न्यूक्लियसच्या भोवती फिरत आहेत अशा प्रकारचा संदर्भ त्यांनी मांडला. आणि या डायग्राम मधून आपल्याला लक्षात येईल जर थॉम्सनचं मॉडेल बरोबर असतं तर या डायग्राम मध्ये वरचं जो पिक्चर आहे बी त्याच्यामधून सरळ ते पार्टिकल अल्फा पार्टिकल समोर गेले असते, परंतु रदरफोर्डच्या म्हणण्यानुसार त्या ऍटम मध्ये त्याच्या सेंटरला एक न्यूक्लियस असतं की ज्याच्यामध्ये संपूर्ण मास त्याचं दडलेलं आहे आणि त्याच्यावर जर एखादा अल्फा पार्टिकल आदळला तर तो आपली दिशा बदलतो, पण जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल मात्र सरळ दिशेमध्ये निघून जातात
आणि म्हणून रुदरफोर्डने आपलं मॉडेल मांडलं. हे मॉडेल अनेक दिवस वापरलं गेलं, परंतु आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण मांडण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस आपल्या आजूबाजूला असलेले लोक ती सहजतेनं स्वीकारत नाहीयेत, त्याला ते विरोध करण्याचा प्रयत्न करतात, त्याला ते सिद्धांत मांडण्याची मागणी करतात, त्याला पुरावा काय आहे अशा प्रकारची माहिती मागतात. आणि म्हणून रुदरफोर्डच्या न्यूक्लिअर मॉडेलवर सुद्धा अनेक सिरियस अशा प्रकारचे लिमिटेशन लादले गेले. लॉ ऑफ फिजिक्सच्या आधारे काही लिमिटेशन त्या ठिकाणी लादले गेले. आणि त्यामध्ये एक महत्वाचं लिमिटेशन असं आहे, जर एखादी चार्ज बॉडी ही एखाद्या न्यूक्लियसच्या भोवती फिरत असेल किंवा कंटिन्युअस मार्गक्रमण करत असेल तर ती मार्गक्रमण करत असताना त्याची एनर्जी कमी होत जाईल. आणि एक स्टेज अशी येईल त्याची एनर्जी कमी होत जाता जाता तो सर्वात शेवटी स्थिर होईल. आणि तो निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन जर अशा पद्धतीनं मार्गक्रमण करत असेल तर त्याची एनर्जी कमी होत होत तो स्थिर होईल आणि न्यूक्लियसवर आदळेल आणि मग तो ऍटम नाश पावेल अशा प्रकारची संकल्पना त्याच्यामधून समोर पुढे येते असं अनेक लोकांचं म्हणणं होतं. परंतु या बाबतीमध्ये रुदरफोर्डला कुठल्याही प्रकारचं उत्तर देता आलेलं नाही. अशा प्रकारे खरोखर होत नाहीये, परंतु हे का होत नाही? रुदरफोर्डच्या म्हणण्यानुसार एनी चार्ज बॉडी इज रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट रॅडिएट्स एनर्जी अँड हेन्स इट्स एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग अँड फायनली इलेक्ट्रॉन विल कोलॅप्स इन टू द न्यूक्लियस अँड ऍटम मॉडेल ऑफ अन ऍटम विल बी कोलॅप्स. पण तसं झालेलं नाहीये, म्हणून हे लिमिटेशन रुदरफोर्डच्या मॉडेलचं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन पुढचं लिमिटेशन काय आहे, ऑल ऍटम्स एक्सेप्ट रेडिएक्टिव्ह एलिमेंट्स आर स्टेबल. म्हणजे रुदरफोर्डचं जे म्हणणे होतं त्याला कुठेही दुजोरा मिळताना पाहायला भेटत नाही, तर त्याला ऑब्जेक्शन्स तयार झालेले आहेत. दिस लिमिटेशन वॉज स्टडीड बाय नील्स बोर ऑन द बेसिस ऑफ स्पेक्ट्रा ऑफ द ऍटम्स. अणूंचा वर्णपट ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा स्पेक्ट्रा ऑफ ऍटम्स नील बोर या शास्त्रज्ञाने त्याच दरम्यान समजावून घेतला, करण्याचा प्रयत्न केला. जसे जसे इन्स्ट्रुमेंटल डेव्हलपमेंट होत गेल्या तसे तसे त्याच्यामध्ये रिफाईनमेंट होत गेली. अगोदरच्या शास्त्रज्ञाने केलेल्या कामाचा एकतर त्याच्यामध्ये असलेले लिमिटेशन्स दूर करण्यात आले आणि आपल्या समोर येत असताना एक चांगल्या पद्धतीचं मॉडेल आलेलं आहे. इथे नील्स बोरनी या ऍटमचा स्पेक्ट्रा घेतला आणि जर रुदरफोर्डचं म्हणणं असं असेल का न्यूक्लियस भोवती रिकामी जागा आहे, त्या रिकाम्या जागेमध्ये न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली फिरत असतात, तर आपल्याला स्पेक्ट्रामध्ये तो कंटिन्युअस स्पेक्ट्रम पाहायला भेटेल. परंतु प्रत्यक्षामध्ये तो स्पेक्ट्रम कंटिन्युअस पाहायला भेटला नाही, त्यामुळे तो आपल्याला डिसकंटिन्युअस लाईन स्पेक्ट्रम पाहायला भेटला. आणि हा डिसकंटिन्युअस लाईन स्पेक्ट्रम जर पाहायला भेटलेला असेल तर त्याचा अर्थ असा तयार होतो की न्यूक्लियसच्या भोवतीमध्ये रिकाम्या असणाऱ्या ऍटम मधल्या स्पेसमध्ये इलेक्ट्रॉन सदा सर्वदा विखुरलेले आहेत असं नाहीये. इलेक्ट्रॉननी त्याच्या भोवती एक ठराविक कक्षा धारण केलेली आहे आणि तो त्या ठराविक कक्षेमध्येच फिरत असतो, तो कुठेही फिरताना दिसणार नाहीये, कुठेही फिरणार नाहीये. हे कशाच्या आधारे सांगितलं त्यांनी? डिसकंटिन्युअस लाईन स्पेक्ट्राच्या आधारे सांगितलं. आणि काय सांगितलं? एनर्जी इज नॉट रॅडिएटेड कंटिन्युअसली बट इट इज रॅडिएटेड इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स ऑर बंडल्स ऑफ एनर्जी. आणि म्हणून शार्प लाईन स्पेक्ट्रम आपल्याला पाहायला भेटतो, त्याच्या आधारे बोर्न आपलं स्वतःच स्टेशनरी ऑर्बिट किंवा स्टेबल ऑर्बिट मॉडेल प्रपोज करण्याचा प्रयत्न केला. त्याचे काही फीचर्स या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. या संशोधनाबद्दल बोरला सुद्धा 1922 साली भौतिक शास्त्रामधलं नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करता आलं. त्याने आपलं मॉडेल 1913 साली आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं. आपल्या मॉडेलमध्ये त्याने काय म्हटलेलं आहे? इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस अँड दे आर रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस इन ए फिक्स्ड ऑर्बिट दॅट इज कॉल्ड एज अ कॉन्सेंट्रिक सर्क्युलर ऑर्बिट ऍट अ सर्टन डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. म्हणजे असे वेगवेगळे ऑर्बिट न्यूक्लियस पासून ठराविक अंतरावर विखुरलेले आहेत आणि इलेक्ट्रॉन त्या ठराविक ऑर्बिट मध्ये फिरत असतात. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट वेन इट इज इन पर्टिक्युलर ऑर्बिट. म्हणजे तो त्या ऑर्बिट मध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची एनर्जी कॉन्स्टंट राहणार आहे, तो एनर्जी घेणारही नाही आणि एनर्जी देणारही नाही.
परंतु ज्यावेळेस असा इलेक्ट्रॉन हा इनर ऑर्बिट मधून आउटर ऑर्बिट कडे जंप करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस त्याला काही एनर्जी घ्यावी लागणार आहे. हायर एनर्जी ऑर्बिट मध्ये जर त्याला जायचं असेल तर एनर्जी घ्यावी लागणार आहे. तसंच जर हायर एनर्जी ऑर्बिट मधून त्याला लोअर एनर्जी ऑर्बिट मध्ये यायचं असेल तर त्यावेळेस त्याच्याकडनं एनर्जी बाहेर पडणार आहे. अशा प्रकारचा कन्सेप्ट बोर्न आपल्या समोर ठेवला. अशाच प्रकारे सम मोर ऍटॉमिक मॉडेल्स वेअर पुट फोर्थ आफ्टर बोर्स मॉडेल अँड ऍटॉमिक स्ट्रक्चर वेअर वॉज प्रपोज ऑन द बेसिस ऑफ क्वांटम मेकॅनिक्स. खर तर इथे संपूर्ण गोष्टी आपण क्लासिकल मेकॅनिक्सच्या आधारे सिद्ध करू शकत नसल्यामुळे मॅक्स प्लँक या शास्त्रज्ञानं, नील्स बोर या शास्त्रज्ञानं जो वेव मेकॅनिक्स किंवा क्वांटम मेकॅनिक्सचा कन्सेप्ट आपल्या समोर ठेवला त्या कन्सेप्टच्या आधारे ऍटॉमिक स्ट्रक्चर खूप चांगल्या पद्धतीने समजावून घेता आलं आणि आज आपण वापरत असलेलं हे नील्स बोरचं ऍटॉमिक स्ट्रक्चर किंवा ऍटॉमिक मॉडेल वापरतो. आणि या ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये एक सेंट्रल पार्ट आहे की जो न्यूक्लियस म्हणतो आपण आणि त्याच्या बाहेरचा जो पार्ट आहे तो एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट असं म्हणतो. म्हणून तुम्हाला इथे दिलेल्या चित्रामध्ये आतमध्ये रेड रंगाचं जे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज मार्क आहे ते न्यूक्लियस आहे आणि त्याच्या भोवती हे सर्क्युलर ऑर्बिट्स आहेत की ज्यांना ऑर्डिनल नंबर दिलेले आहेत. एन इज इक्वल टू 1, 2, 3, 4 आणि जसं जसं हा नंबर वाढत जाईल तसं तसं त्या ऑर्बिटची एनर्जी वाढत जाईल. याचाच अर्थ त्या प्रत्येक ऑर्बिटमध्ये फिरत असणाऱ्या त्या इलेक्ट्रॉनसाठी एनर्जी फिक्स असणार आहे. आता या न्यूक्लियसमध्ये काय काय असणार आहे तर प्रोटॉन्स असणार आहे, न्यूट्रॉन्स असणार आहे. मधल्या कालावधीमध्ये रदरफोर्डनं त्या न्यूक्लियसमध्ये आणखी काहीतरी असण्याचा संशय व्यक्त केलेला होता परंतु ते प्रूव्ह करू शकलेले नव्हते की आणखी काय असणार आहे. परंतु त्या रदरफोर्डचाच विद्यार्थी चॅडविक त्याने 1932 साली मात्र हे पुराव्याने सिद्ध केलं की इनसाइड द न्यूक्लियस ऑफ एन ऍटम अलॉंग विथ द प्रोटॉन्स देर आर चार्जलेस पार्टिकल्स विच आर कॉल्ड एज न्यूट्रॉन्स विच आर हॅव्हिंग मास इक्वल टू मास ऑफ प्रोटॉन अँड आउटसाइड द न्यूक्लियस द इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग इन ए सर्क्युलर ऑर्बिट्स. म्हणून इथे तुम्हाला हे वेगवेगळे न्यूक्लियस दिसेल त्याच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिट्स पाहायला भेटतील. सो व्हाट आर प्रोटॉन्स? दे आर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स. दे आर प्रेझेंट इन साइड द न्यूक्लियस. पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस इज बिकॉज ऑफ द प्रोटॉन्स. Charge on proton is always positive and charge on one proton ha ek e evda charge dilela ahe ani tyachi kimat 1.6 into 10 raised to minus 19 coulomb ya ekaka madhe pochte ahe. Number of protons inside the nucleus yalas apan atomic number asu mhanto. Aaj jala apan atomic number mhanto to mhanje number of protons. Te electrons nahi ahet, te number of protons. Mass of one proton is abbreviated as MP or it is given by 1 Dalton unit and it is always equal to 1.66 into 10 raised to minus 27 kilogram. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांच्या आधारे चार्ज टू मास रेशियो कॅल्क्युलेट करण्यात आला आणि त्याच्या आधारे मास ऑफ प्रोटॉन फाइंड आउट केला. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन साइड द न्यूक्लियस. न्यूट्रॉन्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. दे आर प्रेझेंट इन साइड द न्यूक्लियस. And the number of neutrons inside the nucleus is always given by symbol say N. Eka neutron cha mass hai javalpas eka proton cha mass evda hai mhanje 1 Dalton unit hai evda hai ani apan baghitle 1 Dalton unit mhanje 1.6 into 10 raised to minus 27 kg. Ata paryant shodh laglela 118 element paiki hydrogen jar vagalla ta pratyek element madhe neutrons astat. Except hydrogen, all elements contain neutron. Now what is electron? Electrons are negatively charged particles. They are revolving outside the nucleus, around the nucleus. Revolving या शब्दाला मुद्दाम पण या ठिकाणी मी हायलाइट केलेला आहे. रिव्हॉल्विंग म्हणजे तो स्वतः भोवती फिरत असतो त्याचबरोबर न्यूक्लियस भोवती फिरत असतो. जसं आपल्या सूर्यमालेमध्ये आपण बघितलं पृथ्वी ही स्वतःच्या अक्षाभोवती फिरते त्याचबरोबरीनं ती सूर्याभोवती फिरते. ज्यावेळेस ती स्वतःच्या अक्षाभोवती फिरते त्यावेळेस आपल्याला दिवस आणि रात्र होतात आणि ज्यावेळेस ती सूर्याभोवती फिरते त्यावेळेस आपल्याला वर्ष हे कालमापन म्हणजे कालमापनासाठी आपण सोलार माले सूर्यमालेचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग केलेला.
या इलेक्ट्रॉनवर जे चार्जचं मॅग्निट्यूड असतं ते पॉझिटिव्ह चार्ज वर जेवढं असतं, प्रोटॉनवर जेवढा पॉझिटिव्ह चार्ज असतो तेवढंच असतं, फक्त त्याच्यावर असलेलं साईन जे आहे ते निगेटिव्ह आहे. इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल अँड द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज इक्वल टू -1.6 × 10⁻¹⁹. आपण अगोदर कुठेतरी म्हटलं होतं की मास ऑफ वन इलेक्ट्रॉन हे प्रोटॉनच्या 1800 पटींना कमी आहे आणि म्हणून इलेक्ट्रॉनचं मास हे अतिशय निग्लिजिबल आहे, कमीत कमी आहे, 9.1 × 10⁻³¹ kg आहे. मास ऑफ ऍटम त्यामुळे फक्त हे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मुळे असणार आहे. ऍटमचं मास हे फक्त प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मुळे असणार आहे, इलेक्ट्रॉन मुळे ते असण्याचं कारण नाही. का? तर इलेक्ट्रॉनचं मास हे अतिशय निग्लिजिबल आहे, अतिशय कमी आहे, विचारात न घेण्याजोगं आहे. आणि ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिकली न्यूट्रल ऍटम म्हणतो किंवा सबस्टन्सेस न्यूट्रल आहेत, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही असं म्हणतो, तो जो कन्सेप्ट डाल्टनला सांगता आलेला नव्हता व्यवस्थितपणे, थॉम्सनलाही व्यवस्थितपणे सांगता आलेला नाही, तो रदरफोर्ड आणि बोर्न व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात ते, नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन साइड द न्यूक्लियस इज ऑलवेज इक्वल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ए एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. आणि म्हणून त्याच्यावर असलेला एका प्रोटॉन मुळेचा पॉझिटिव्ह चार्ज एका इलेक्ट्रॉन मुळे असलेल्या एका निगेटिव्ह चार्ज मुळे कॉम्पेन्सेट होतो, बॅलन्स होतो, नल होतो, झिरो होतो. आणि ज्यावेळेस आपण प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स एकत्र विचारात घेतो त्यावेळेस जो मास नंबर तयार होतो त्याला आपण मास नंबर असं म्हटलेलं आहे. आणि मास नंबर इज डिनोटेड बाय ए, मास नंबर इज डिनोटेड बाय ए. आणि म्हणून कुठल्याही इलेमेंटचा मूलद्रव्याचा जर कन्व्हेन्शनल सिम्बॉल आपल्याला द्यायचा असेल तर तो या ठिकाणी देता येईल आपल्याला. जर एक्स हा त्या इलेमेंटचा सिम्बॉल असेल, संज्ञा असेल, आणि झेड हे ऍटॉमिक नंबर असेल, आणि ए हा जर मास नंबर असेल, झेड ऍटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स, ए मास नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, तर त्या इलेमेंटचा सिम्बॉल आपल्याला या ठिकाणी देता येतो. जसं की कार्बनचा सिम्बॉल या ठिकाणी दिलेला आहे 6-12, आणि वाचत असताना आपण काय म्हणतो, कार्बन 6-12, अगोदर त्याचा ऍटॉमिक नंबर वाचतो आणि मग त्याचा मास नंबर वाचतो. या ठिकाणी ऍटॉमिक नंबर कार्बनचा 6 आहे आणि मास नंबर 12 आहे, आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण किती न्यूट्रॉन्स आहेत असं शोधू शकतो, 6 न्यूट्रॉन्स आहेत असं शोधू शकतो. आणि म्हणून न्यूट्रॉनची संख्या जर काढायची असेल तर आपल्याला मास नंबर आणि ऍटॉमिक नंबरची वजाबाकी जर केली तर न्यूट्रॉनची संख्या बाहेर भेटते. या पद्धतीनं इथे आपल्याला वर्गामध्ये मुलांना प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्स काढण्यासाठी उद्युक्त करता येईल, एनकरेज करता येईल. एखाद्याचे आपण काढून दाखवले आणि इतरांचे त्यांना काढायला सांगितले तर ते करतात. ऍटमच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आणखी काही थोडीशी माहिती आहे. ऍटम्स ऑलवेज हॅव ऍज मेनी इलेक्ट्रॉन्स ऍज प्रोटॉन्स, म्हणजे जेवढे प्रोटॉन्स आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात. ऍटम्स युजली हॅव अबाउट ऍज मेनी न्यूट्रॉन्स ऍज प्रोटॉन्स, आणि जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच न्यूट्रॉन्स त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ असतात. काही त्या गोष्टींना अपवाद आहेत. ज्यावेळेस आपण एखाद्या इलिमेंटमध्ये प्रोटॉनची संख्या बदलतो त्यावेळेस त्या इलिमेंटच्या ऍटमचं नेचर बदलतो, म्हणजे इलिमेंट बदलतो. परंतु जर आपण त्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स बदलले तर त्याच्या नंबर ऑफ प्रोटॉन्सवर काही फरक पडत नाही, म्हणजे तो इलिमेंट तोच राहिला, परंतु न्यूट्रॉन्स बदलल्यामुळे त्याचा मास नंबर बदलला. आणि मास नंबर जर बदलला असेल तर त्याला आपण आयसोटोप्स तयार झाले असं म्हणतो, की ज्याला आपण समस्थानिके असं म्हटले, की जे हेवियर व्हर्जन ऑफ दॅट ऍटम आहे असं म्हटले. आतापर्यंत आपल्याला ऍटम कसा आहे याच्याबद्दलची माहिती तयार झालेली आहे, माहिती झालेली आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण काय सांगितलेलं होतं, या न्यूक्लियस भोवती जे सर्क्युलर ऑर्बिट्स आहेत त्या सर्क्युलर ऑर्बिट्सना काही ऑर्डिनल नंबर असतो, आणि तो ऑर्डिनल नंबर 1, 2, 3, 4 या स्वरूपामध्ये दिलेला आहे. म्हणजे तो फक्त चारच आहे का? नाही, चार पेक्षा तो जास्तही असू शकेल. त्या इलिमेंटच्या ऍटॉमिक नंबरच्या आधारे त्याच्या भोवती किती सेल्स असणार आहेत ते आपल्याला ठरवण्यात आलेलं आहे, किंवा असे किती सर्क्युलर ऑर्बिट्स असणार आहेत ते ठरवण्यात येतं.
आणि म्हणून ऍटम्सच्या अंतरंगामध्ये काय काय आहे, न्यूक्लियस आहे, त्याच्याबरोबर हे कॉन्सेंट्रिक सर्क्युलर ऑर्बिट्स आहेत. आणि मग या प्रत्येक ऑर्बिट्सना आपण काही एनर्जी आहे असं म्हणतो, आणि या प्रत्येक ऑर्बिटना आपण सेल्स असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या बोरच्या मॉडेलनुसार ऍटम मध्ये वेगवेगळे सेल्स असतात, त्यांना जर काही ठराविक नावं देण्याचा प्रयत्न केला, के एल एम एन एटसेट्रा अशा पद्धतीने आपण त्यांना नावं देऊ, या प्रत्येक सेलला ठराविक एनर्जी असते, आणि त्या सेलमध्ये असणाऱ्या प्रत्येक इलेक्ट्रॉन तेवढीच एनर्जी धारण केलेली असते. आणखी एक महत्वाचा भाग असा आहे की आपल्याला प्रत्येक सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, कारण आपण काय म्हटलंय, केंद्रकामध्ये किंवा न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असणार आहेत, आणि इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या भोवती या ठराविक कक्षांच्या मध्ये फिरत असणार आहे, आणि एका कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन फिरत असणार आहे, म्हणजे एका सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स फिरत असणार आहे, ते त्याच्या ऑर्डिनल नंबरच्या आधारे ठरवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून त्या ऑर्डिनल नंबरला जर आपण एन म्हटलेलं असेल, तर प्रत्येक सेलमध्ये 2n² एवढी इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये बसू शकतील, मावू शकतील असं आपण म्हणू शकतो. ज्यावेळेस एन ची व्हॅल्यू 1 येते, त्यावेळेस 2n² न त्याची टोटल कॅपॅसिटी 2 येते, एन ची व्हॅल्यू 2 येते, त्यावेळेस ती 8 येते. अशा पद्धतीने एम ची व्हॅल्यू 3 असेल तर ती 18 असेल, एन ची व्हॅल्यू जर 32 असेल, 4 असेल तर ती 32 येईल. म्हणजे पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या सेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन, आणि चौथ्या सेलमध्ये 32 इलेक्ट्रॉन. आणि या सेलमध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉन ज्यावेळेस असतात, त्यावेळेस त्या ऍटमच्या प्रॉपर्टीज ह्या वेगवेगळ्या असतात, गुणधर्म त्यांचे वेगवेगळे असतात, आणि त्याच्या आधारे सरते शेवटी कुठेतरी आपण मुलांना केमिकल बॉन्ड्सच्या बाजूने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे केमिकल बॉन्ड्स म्हणजे नेमकं काय, तर ते आपल्याला पुढे जाऊन थोडस पाहता येणार आहे. का बॉन्ड्स तयार होतात हे आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल. तर चला इथे तुम्हाला डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीमध्ये सर्वात सुरुवातीला के सेल समजले असतील, एल सेल समजले असेल, त्याच्यानंतर एम आणि एन सेल समजला असेल, आणि प्रत्येकाची कॅपॅसिटी अनुक्रमे 2, 8, 18 आणि 32 या स्वरूपाची आहे असं आपल्याला सांगते. इथे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे, किंवा प्रत्येक इलिमेंटच्या बाबतीमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येतं. खरं तर 11वीच्या वर्गापासून पुढे त्या विद्यार्थ्यांना ऑर्बिटल हा कन्सेप्ट आलेला आहे, आणि त्या ऑर्बिटलला सबसेल असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये काही सबसेल्स असतात, क्वांटम नंबरचा कन्सेप्ट आलेला आहे, त्याच्या आधारे सबसेल्स ठरवता येतात, आणि सबसेलच्या आधारे एस पी डी आणि एफ सेल्स हे आपल्याला ठरवता येतात. परंतु आपल्याला 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्यासाठी हे सबसेल्स त्या ठिकाणी ठेवलेले नसल्यामुळे आपल्या अभ्यासासाठी के एल एम एन किंवा आणखी पुढे सेलच्या स्वरूपामध्येच आपल्याला बोलता येईल. आणि म्हणून या सेलमध्ये जी आपण इलेक्ट्रॉनची वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करतो त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दॅट एलिमेंट असं म्हटलं. द सेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अन ऍटम ऑफ ए इलेमेंट इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. वी नो सेल्स, वी नो देअर ऑर्डिनल नंबर, वी नो द कॅपॅसिटी ऑफ ईच सेल, अँड वॉट वी स्टेटेड, each cell is having fixed energy, and if electrons are present in that cell they will also have fixed energy. म्हणजे एका सेल मध्ये राहणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी त्या सेलची एनर्जी एवढीच असणार आहे. इलेक्ट्रॉन इन के सेल हॅज लोअर एनर्जी, का तर तो सर्वात आतला आहे, आणि एल सेल त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी असणार आहे. एम सेलची एनर्जी त्यापेक्षा जास्त असणार आहे, एन सेलची एनर्जी त्यापेक्षा जास्त असणार आहे, किंवा त्याच्या पुढे ओ सेल असेल तर त्याची एनर्जी जास्त असणार आहे, त्याच्या पुढे पी सेल असेल तर त्याची एनर्जी जास्त असणार आहे, त्याच्या पुढे क्यू सेल असेल तर त्याची एनर्जी जास्त असणार आहे. अशा प्रकारे वेगवेगळे सेल्स त्यांची एनर्जी, त्यांची कॅपॅसिटी आपल्याला या ठिकाणी माहिती करून घेता येते. आणि म्हणून मुलांना तुम्ही या ठिकाणी विचारू शकता के एल एम एन नंतर कुठला सेल असेल, त्याचा ऑर्डिनल नंबर किती असेल, त्याची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी किती असेल, त्या आधारे त्यांना त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी करून घेऊ शकता. आता इथे एक टेबल तयार केलेलं आहे, बघा त्या टेबलमध्ये इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहिलेलं आहे. आता आपण काय करतो की बऱ्याच वेळेला शिकवायला सुरुवात केली का सगळ्या इलेमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यांना लिहून दाखवतो,
आणि त्यांना मात्र काही चालना देत नाही. तर आपण काय केलं पाहिजे, एक दोन तीन इलिमेंटचं इलेक्ट्रॉन कन्फिग्युरेशन देऊन शिकवायचं त्यांना, आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडनं विचारून घ्यायचं आणि आपण फक्त भरण्याचं काम करायचं किंवा लिहिण्याचं काम करायचं. चला तर हायड्रोजनच्या बाबतीमध्ये की ज्याचा सिम्बॉल एच आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या एक आहे, आणि जर त्याच्याकडे हे सेल्स असतील तर त्याचा इलेक्ट्रॉन कुठल्या सेलमध्ये जाईल, त्याचं इलेक्ट्रॉन के सेलमध्ये जाईल, आणि म्हणून इथे आपल्याला देता येईल, इथे आपल्याला इलेक्ट्रॉन कन्फिग्युरेशन त्याचं देता येईल एक. हेलियमच्या बाबतीमध्ये त्याचा इलेक्ट्रॉन नंबर दोन आहे, के सेलची कॅपॅसिटी दोन इलेक्ट्रॉनची आहे, आणि म्हणून दोन्ही इलेक्ट्रॉन के सेलमध्ये जातील आणि त्याचं इलेक्ट्रॉन कन्फिग्युरेशन आपल्याला या ठिकाणी देता येईल. लिथियमचा इलेक्ट्रॉन नंबर तीन आहे, म्हणून पहिल्या सेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन, दुसऱ्या सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन, आणि त्याचं इलेक्ट्रॉन कन्फिग्युरेशन काय लिहू बरं आपण आता, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता त्याचं इलेक्ट्रॉन कन्फिग्युरेशन काय लिहू, दोन एक अशा पद्धतीनं त्याचं इलेक्ट्रॉन कन्फिग्युरेशन लिहू, कुणीतरी लिहिलेलं आहे चॅट बॉक्स मध्ये. कार्बनचं इलेक्ट्रॉन नंबर किंवा ऍटॉमिक नंबर सहा आहे, मग त्याचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन कसं असेल, पहिल्या सेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन असतील, दुसऱ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील बघा, तिसऱ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, पहिल्या सेलमध्ये दोन, तिसऱ्या सेल दुसऱ्या सेलमध्ये चार, तिसऱ्या सेलमध्ये झिरो इलेक्ट्रॉन असतील. इथे मुद्दाम मी क्वेश्चन मार्क केलेला होता, बघू आपण काही भरतो की काय त्याच्यामध्ये, आणि मग त्याचं इलेक्ट्रॉन कन्फिग्युरेशन आपण काय स्वरूपामध्ये देऊ शकू, त्याचं इलेक्ट्रॉन कन्फिग्युरेशन आपल्याला कसं लिहिता येईल, 2-4 या स्वरूपामध्ये आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉन कन्फिग्युरेशन लिहिता येईल. तशाच पद्धतीनं सोडियम, तशाच पद्धतीनं आणखी तुम्ही त्या विद्यार्थ्यांना समजावून घेण्यासाठी, त्यांचा इंटरेस्ट वाढवण्यासाठी आणखी काही एक्झाम्पल त्यांच्याकडनं करून घेऊ शकता, विद्यार्थ्यांना त्या विषयाची गोडी लागेल. खरं तर विज्ञानामधला आणि रसायनशास्त्रामधला हा विषय जर बारकाईने विचारात घेतला तर तो खूप अवघड अशा स्वरूपाचा विषय आहे. ऍटॉमिक स्ट्रक्चर हा डेव्हलपमेंट इन द स्ट्रक्चर ऑफ ऍटम या स्वरूपानं, आपल्यापैकी कुणीच ऍटम बघितलेला नाही, तो अतिशय छोटा आहे, ऍटम्स आर इनव्हिजिबल टू आवर ओपन आईज असं आपण म्हणत असतो. आणि ऍटम जर इनव्हिजिबल असतील तर त्याच्यामध्ये असलेले सब ऍटॉमिक पार्टिकल्स हे सुद्धा इनव्हिजिबल असतील, त्याच्यामुळे आपल्याला इमॅजिनेशन खूप करावं लागतं आणि त्याच्या बाजूने आपल्याला पुढे जावं लागतं. सोडियमच्या बाबतीमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन कन्फिग्युरेशन लिहिता येईल, पोटॅशियमच्या बाबतीमध्ये लिहिता येईल, मॅंगॅनीजच्या बाबतीमध्ये लिहिता येईल, किंवा आणखी कुठल्या इलिमेंटच्या बाबतीमध्ये लिहिता येईल तुम्हाला इलेक्ट्रॉन कन्फिग्युरेशन. आता इथे आपण काय शिकलो की सेल वाईज इलेक्ट्रॉन कन्फिग्युरेशन आपल्याला लिहिता येतं, आणि त्याची जर आपल्याला डायग्राम काढायला सांगितली बोर्स मॉडेलनुसार तर त्या डायग्राम्स आपल्याला या पद्धतीने काढता येतात. हायड्रोजनच्या पहिल्या सेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन, हिलियमच्या पहिल्या सेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन, लिथियमच्या पहिल्या सेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन, दुसऱ्या सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन, फ्लोरिन ज्याचा ऍटॉमिक नंबर 9 आहे, पहिल्या सेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन, दुसऱ्या सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन, या पद्धतीनं तुम्ही त्यांना इलेक्ट्रॉन डायग्राम काढायला शिकू शकता आणि त्यांच्याकडनं इलेक्ट्रॉन डायग्राम काढून घेऊ शकता. ज्यावेळेस तुमच्या बरोबरीनं त्यांना काहीतरी तुम्ही काम देऊ शकाल त्यावेळेस ते विद्यार्थी तुमच्या बरोबर गुंतलेले असतील, आणि शिक्षणाचा खरा हेतू हा आहे की आपल्याला त्यांची गुंतवणूक वाढवणं सगळ्यात महत्त्वाचं. मी तुम्हा सर्वांनाही कापील असं करेल की गेल्या 2 वर्षामध्ये विद्यार्थी आपल्या समोर प्रत्यक्ष नसल्यामुळे खूप अडचणी तयार झालेल्या आहेत, परंतु या अडचणींच्यावर मात करण्यासाठी मला असं वाटतं शिक्षक हे सर्वात मोठं साधन आहे. शिक्षकच या अडचणींच्यावर मात करू शकतो, शिक्षकच विद्यार्थ्यांना आपलेसे करू शकतो आणि या शिक्षणाच्या प्रभावापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना परत एकदा प्रभावामध्ये आणू शकतो. त्यासाठी कदाचित आपल्याला ऑफलाईन स्वरूपाचं एज्युकेशन लागेल, कदाचित काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण ऑनलाईन एज्युकेशन त्यांना देऊ शकतो, जसं की काही व्हिडिओ आपण त्यांना दिले तर ते व्हिडिओच्या सहाय्याने ते बऱ्याच गोष्टी सहजतेने करू शकतात. परंतु हे व्हिडिओ पाहण्याची संधी प्रत्येक विद्यार्थ्याला असेलच असं नाही. आपण सर्वजण वेगवेगळ्या ग्रामीण भागातून आलेलो आहोत, आपल्याला माहिती ग्रामीण भागाची दिशा आणि दशा यामध्ये अनंत अडचणी आहेत, आपण सर्वजण त्या बाबतीमध्ये जाणकार आहात.
जे ऍटमचं स्ट्रक्चर मी तुमच्या समोर मांडलेलं आहे तेच मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवलं आहे. अगदी मध्यभागी त्याचा न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत. त्याचे शेजारी के सेल आहे की ज्याचा ऑर्डिनल नंबर 1 आहे, त्याची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे. त्याच्यानंतर एल सेल आहे, त्याचा ऑर्डिनल नंबर किती आहे, एल सेलचा ऑर्डिनल नंबर 2 आहे, त्याची कॅपॅसिटी 8 इलेक्ट्रॉनची आहे. एम सेल ज्याचा ऑर्डिनल नंबर 3 आहे, त्याची कॅपॅसिटी 18 इलेक्ट्रॉनची आहे. अशा रीतीनं आपल्याला ऍटॉमिक स्ट्रक्चर चांगल्या पद्धतीने समजावून घेता येईल आणि मग हळूहळू आपल्याला ऍटम काय आहे, सॉरी इलिमेंट काय आहे या बाबतीमध्ये थोडीशी माहिती येईल. सो व्हाट आर इलिमेंट्स? मग इलिमेंट्स म्हणजे जशी आपल्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत तशी ही वेगवेगळ्या मूलद्रव्यांना दिलेली नावं आहेत आणि ती वेगवेगळ्या अल्फाबेटच्या स्वरूपामध्ये संज्ञेच्या स्वरूपामध्ये आपण पुढे लिहिले. इलिमेंट्स आर द अल्फाबेट टू द लँग्वेज ऑफ मॉलिक्युल्स. टू मेक मॉलिक्युल्स यू मस्ट हॅव इलिमेंट्स. इलिमेंट्स आर मेड अप ऑफ ऍटम्स. While the atoms may have different weights and organization, they are all built in the same way. Vegugle elements, atoms, vegugle asti. Tancha properties vegugle asti. Tancha vastuman vegugle asti. Tancha madhi asnara electron cha sankhya vegugle asti. Ani mag, heze, atom kasha paddhati na asel, jar aplala hi vegugle models lakshat agele asti. तर अगदी सर्वात सुरुवातीला महर्षी कनाद त्यांनी काय सांगितलंय की प्रत्येक वस्तूमध्ये असा लहानात लहान घटक आहे की जो अविभाज्य आहे, त्याला आपण परमाणू असं म्हटलं. त्याच्यानंतर डेमोक्रिटस यांनी त्याला दुजोरा दिला आणि ते इनडिस्ट्रक्टिबल आहेत असं म्हटलं, ते नाश पावत नाहीयेत असं म्हटलेलं आहे. आणि त्यांना त्यांनी ऍटोमॉस असं म्हटलेलं आहे की ज्याचे तुकडेही होऊ शकत नाही, नाश पाहू शकत नाही. आणि त्याच्यावरनं ऍटमची संकल्पना पुढे आली. म्हणजे सर्वात सुरुवातीला भारतीय योगी मुनींनी आपल्याला विज्ञानाबद्दलची माहिती दिली. त्यानंतर जगामध्ये अनेक देश, अनेक शास्त्रज्ञ जागे झाले, त्यापैकी ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रेटस, त्याच्यानंतर इंग्लिश सायंटिस्ट जॉन डाल्टन, त्याच्यानंतर रुदरफोर्ड, त्याच्यानंतर नील्स बोर, त्याच्यानंतर सॉमरफेल्ड, अशा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्याच्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. जॉन डाल्टननं काय सांगितलं, ऍटम्स आर इनडिव्हिजिबल. आता बघा, विज्ञानाचे हे शोध विद्यार्थ्यांना आपण शिकवत असताना डाल्टनच्या म्हणण्यानुसार ऍटम्स इनडिव्हिजिबल आहेत, पण आज जर आपण बघितलं तर ऍटम्स डिव्हिजिबल आहेत. ऍटम मध्ये सब ऍटॉमिक पार्टिकल्स आहेत. डाल्टनच्या म्हणण्यानुसार प्रत्येक ऍटम्स प्रॉपर्टीज सारख्याच असतात, एका एलिमेंटच्या ऍटमच्या प्रॉपर्टीज सारख्याच असतात, परंतु आज आपल्याला माहिती आयसोटोप्सचा शोध लागलेला आहे. म्हणून एकाच एलिमेंटच्या दोन ऍटमच्या प्रॉपर्टीज सारख्या असणार नाहीत जर त्या आयसोटोप्स असतील तर. म्हणून विद्यार्थ्यांना सांगत असताना 1808 साली किंवा 19व्या शतकाच्या सुरुवातीला विज्ञान असं होतं, पण प्रत्यक्षामध्ये आज वेगळं आहे हे पण आपण सांगायला विसरू नाही पाहिजे. म्हणजे त्यांना वरच्या वर्गात गेल्याच्या नंतर मला काय शिकावं लागेल याचं कुतूहल जागृत होत राहणार आहे, त्यांच्यामध्ये कुतूहल निर्माण होत राहणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की आपल्याला आपलं कुतूहल विद्यार्थ्यांचं कुतूहल जागृत करायचं, त्यांना या विषयाची आवड निर्माण करायची. ती कशा पद्धतीने करू शकतो हा महत्वाचा भाग आहे. ज्यावेळेस आपण इलिमेंट्स पाहतो त्यावेळेस आपल्याला त्या एलिमेंटची मांडणी पाहावी लागते, त्यांचं वर्गीकरण पाहावं लागतं. आणि म्हणून सर्वात सुरुवातीला क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आपल्याला शिकायचंय. आपण चाललो पिरियॉडिक टेबलच्या पासून. पिरियॉडिक टेबल हा पार्ट आपल्याला, म्हणजे ज्याला आपण आवर्त सारणी असं म्हटलेलं आहे मराठीमध्ये, आपण बहुतेक जण मराठी माध्यमांमधून शिकलेलो आहोत, परंतु आज आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना कदाचित इंग्लिश माध्यमांच्या शाळांमध्ये तुम्ही असेल, कदाचित सेमी माध्यमांच्या शाळांमध्ये असतील, खूप कमी शाळा या मराठी माध्यमामधून विज्ञान शिकवलं जातं. म्हणून आपण शिकलो मराठीतून, शिकवायचं इंग्लिश मधून असं असेल तर आपल्या काही अडचणी तयार होतात, परंतु सखोल अभ्यास केला, चिंतन केलं की त्याच्या आधारे या गोष्टी आपल्याला सहज शक्य असतात. आणि म्हणून पिरियॉडिक टेबलची सुरुवात करण्यापूर्वी आपण त्या एलिमेंटचं वर्गीकरण त्यांना सांगितलं पाहिजे.
आजचा जर विचार केला तर एकूण 118 एलिमेंट्सचा शोध लागलेला आहे. परंतु 19व्या शतकाची सुरुवात जर आपण विचारात घेतली तर त्यावेळेस फक्त 30 एलिमेंट्स सापडलेले होते. आणि जर ऍटम्सचा विचार केला तर सर्व एलिमेंट्स मध्ये ऍटम्स जे आहेत ते एकाच प्रकारचे आहेत, वन टाईपचे आहेत असं म्हटलं. ऍटम्स ऑफ ऑल एलिमेंट्स आर ऑफ ओनली वन टाईप, म्हणजे हायड्रोजन टाईप आहे असं. हॅलो ठुबे सर. हा हा, जस्ट हे सांगायचं होतं की आपल्याला एक अजून 5-10 मिनिटच आपल्याला वेळ आहे. बर, मला मला पिरियॉडिक टेबल तर कम्प्लीट केला पाहिजे. 10-15 मिनिटे आता माझ्या. ठीक आहे सर. टीचर्स म्हणजे मी काय केलंय, पोस्टर्स टाकले आहे आणि म्हणजे काही टीचर्सना त्यांचे पुढचे लेक्चर्स असतील किंवा काही असतील तर तसं असतील तर त्यांनी पोस्टर्स भरून ते जाऊ शकतात आणि युट्यूब वरती हे सेशन अवेलेबल असणार नंतर. ठीक आहे सर, तुम्ही घ्या मग, 15 मिनिटं लागले तरी चालतील. चालेल चालेल, थँक्यू. आज 118 एलिमेंटचा शोध लागलेला आहे. पूर्वी 30च एलिमेंट होते म्हणून त्यांचं वर्गीकरण सोपं होत, कारण त्यावेळेस सोपं होत. आणि जसं जसं हळूहळू जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांच्या गुणधर्माबद्दल मिळत गेली, तसं तसं त्यांची मांडणी करणं जिकिरीचं होत गेलं आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये झालेल्या डेव्हलपमेंट आपण या ठिकाणी शिकणार आहोत. अगदी सुरुवातीला अतिशय साधेपणानं त्यांचं वर्गीकरण हे धातू आणि अधातू स्वरूपामध्ये केलेलं होतं. त्याच्यानंतर काही एलिमेंटच्या प्रॉपर्टीज या बघितल्या गेल्या आहेत की ज्या धातूच्याही प्रॉपर्टी नाहीत, अधातूच्याही नाहीत, त्यांना दोन्ही प्रॉपर्टीज दिसतात, त्यांना मेटलॉइड्स म्हटलं गेलं. आणि म्हणून वेगवेगळ्या मेथड्स वर्गीकरणासाठी सजेस्ट केल्या गेल्या आणि त्यातली सर्वात सुरुवातीची मेथड की जी 19व्या शतकाच्या सुरुवातीला प्रथमतः सांगितली गेली ती डोबे रायनरची मेथड असं म्हटलेलं आहे. त्याला डोबे रायनर्स ट्रायड असं म्हटलेलं आहे. त्याने काय सांगितलं, प्रॉपर्टीज ऑफ ऑल एलिमेंट्स आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ देअर ऍटॉमिक मासेस. म्हणजे त्या सर्व एलिमेंटच्या प्रॉपर्टीज त्यांच्या अणुवस्तुमानावर अवलंबून आहेत आणि त्याच्या आधारे त्यांनी ट्रायड्सची रचना केली. ट्रायड्स म्हणजे ए ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स विथ सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. आणि हे 3 एलिमेंट अरेंज करत असताना, एका लाईन मध्ये अरेंज करत असताना त्यांनी काय विचार केला, पहिला आणि तिसरा एलिमेंटचं जर आपण ऍटॉमिक मास घेतलं, त्यांची बेरीज केली आणि त्याला 2 भागलं, म्हणजे त्यांचा मीन जर घेतला, सरासरी काढली, तर सरासरी काढून आलेलं जे किंमत असणारे, आलेली जी किंमत असणारे ती त्या मधल्या एलिमेंटचं ऍटॉमिक मास असणारे किंवा जवळपास ऍटॉमिक मासच्या जवळपास असणार. अतिशय चांगला कन्सेप्ट त्यांनी समोर ठेवला होता, परंतु हा कन्सेप्ट तो सर्व एलिमेंट्सना लागू करू शकला नाही, त्याच्यामुळे त्याला काही लिमिटेशन्स तयार झाले आणि तो उत्तरार्धामध्ये हा कन्सेप्ट पाठीमागे पडला. परंतु काय आहेत हे ट्रायड्स आपल्याला बघितले पाहिजे आणि म्हणून डोबे रायनर्स ट्रायड या ठिकाणी दिलेले आहेत. उदाहरणादाखल मी तुमच्या समोर 3 ट्रायड ठेवलेले आहेत, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, की ज्याच्यामध्ये लिथियमचा ऍटॉमिक मास 6.9 आहे, त्याच्यानंतर पोटॅशियमचा ऍटॉमिक मास 39.1 आहे. आणि या दोन्ही मासेसची जर बेरीज केली, त्याची सरासरी काढली तर ते 23 येते आणि मधल्या एलिमेंटचा ऍक्च्युअल ऍटॉमिक मास 23 आहे, म्हणजे अगदी तंतोतंत मिळत जुळतं उत्तर मिळालं. कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम, बेरियम या ट्रायडसाठी कॅल्शियमचा ऍटॉमिक मास 40 आहे आणि दुसरा एलिमेंट बेरियमचा ऍटॉमिक मास 137 आहे, म्हणजे ते किती होतं, 177.4 होतं. आणि 177.4 ला जर 2 भागलं तर ते 88.7 येतं. आणि मधल्या एलिमेंटचा ऍटॉमिक मास 87.6 आहे, म्हणजे या 2 व्हॅल्यूज एकमेकाच्या जवळ आहे. तसंच क्लोरीन ब्रोमिन आयोडीनच्या बाबतीमध्ये ते ऍव्हरेज 81.2 येतं आणि त्याचं ऍक्च्युअल ऍटॉमिक मास ब्रोमिनचं 79.9 आहे. इथपर्यंत हा कन्सेप्ट अतिशय सुंदर आहे, अनेक बाबतीमध्ये तो लागू होतो, परंतु तो अनेक एलिमेंटच्या बाबतीमध्ये लागू न झाल्यामुळे डोबे रायनर्स ट्रायड हा विचारात घेतला गेला नाही आणि आज आपण ते वापरत नाही. म्हणून विद्यार्थ्यांना तुम्ही अशा प्रकारचे ट्रायड देऊ शकता, त्यांना त्यांचे ऍटॉमिक मासेस शोधायला लावू शकता पिरियॉडिक टेबलच्या सहाय्यानं आणि त्याच्या नंतर ते खरोखर ट्रायड आहे का, डोबे रायनर्स ट्रायड आहे का कि ते डोबे रायनर्स ट्रायड नाहीये हे ओळखायला सांगू शकता. मीन वाईलच्या कालावधीमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला अडचण असते की अशा प्रकारचं पिरियॉडिक टेबल कसं, तर पुस्तकामध्ये पिरियॉडिक टेबल आहे, त्याच्यामधनं ऍटॉमिक मासेस घेता येतात,
त्याच्यानंतर दुसरा भाग त्यांना आपण छोटासा पॉकेट पिरियॉडिक टेबल कुठेतरी तयार करून सुद्धा देऊ शकतो. अशा प्रकारचे पॉकेट पिरियॉडिक टेबल आम्ही सुरुवातीच्या कालावधीमध्ये तयार केले. आमच्याकडे ग्रॅज्युएट लेवलला असलेल्या मुलांना ते आम्ही दिले. मुलांना ते अतिशय सोपं केलं. एखादी गोष्ट जर खिशात असेल तर ती नेहमी पाहता येते. त्याच्यानंतर दुसरा जो भाग आला हे ट्रायड्स सर्व एलिमेंटच्या बाबतीमध्ये सिद्ध होताना दिसत नसल्यामुळे आपल्याला न्यू लँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह पाहायला भेटला. न्यू लँड या शास्त्रज्ञानं 1866 साली असा एक संकल्प मांडला की जर आपण एकूण 7 एलिमेंट समोरासमोर मांडण्याचा एका लाईन मध्ये जर मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर येणारा 8वे एलिमेंटचे जर प्रॉपर्टीजचा विचार केला तर या 7 एलिमेंट मधला पहिला आणि त्याच्यानंतर 8वा जो एलिमेंट येणार आहे या 2 एलिमेंटच्या प्रॉपर्टीज बऱ्यापैकी जुळताना दिसतात. म्हणून न्यूलँडने काय केलं, ऍटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट्स आर कोरिलेटेड विथ देअर प्रॉपर्टीज इन अ डिफरंट वे. ही अरेंज्ड एलिमेंट्स इन देअर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मासेस. त्यांचे अणुवस्तुमान वाढत जातील अशा पद्धतीने ते ऑर्गनाइज केले. आणि त्याच्यानंतर पहिला इलिमेंट आणि त्याच्यानंतर 8 नंबरला येणारा इलिमेंट यांची तुलना केली आणि त्याने काय बघितलं, एव्हरी 8 इलिमेंट हॅड सिमिलर प्रॉपर्टीज विथ द फर्स्ट इलिमेंट. जसं मॅग्नेशियम शोज सिमिलॅरिटी विथ बेरिलियम, क्लोरियन शोज सिमिलॅरिटी विथ क्लोरिन. आणि ही सारखेपणा त्याने काय केला, वेस्टर्न म्युझिक आणि इंडियन म्युझिक मध्ये काही साम्य आहे का असं शोधण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आपल्याला एक म्युझिकल नोट माहिती आहे. काय म्युझिकल नोट आहे आपल्या समोर लगेचच लक्षात येतं, सा रे ग म प ध नी सा. म्हणजे नी म्हणण्याच्या नंतर आपण थांबत नाही, आपोआप पटकन सा येतो म्हणजे आपण सुरुवातीला येतो. तसाच तो वेस्टर्न म्युझिकल नोट आहे दो रे मी हा सो ला ती. ला ती दो म्हणजे तिथे परत दो येतो. आणि म्हणून पहिला इलिमेंट आणि 8वा इलिमेंट यांचे प्रॉपर्टी सारखे आहेत असं त्याने मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामध्ये सारखेपणा आहे. जसं संगीतामध्ये जे सप्तक आहे सा रे ग म प ध नी सा लगेच म्हणतो आपण तसा पद्धतीनं. आणि मग त्यांनी या सिमिलॅरिटी या ठिकाणी एका टेबलच्या स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला की ज्याला आपण लॉ ऑफ ऑक्टेव्ह असं म्हणतो. आणि लॉ ऑफ ऑक्टेव्हच्या साह्यानं त्याने एलिमेंटची मांडणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु या मांडणीमध्ये काही दोष राहिलेले आहेत. आणि त्यामधला सर्वात प्रामुख्याने दिसणारा दोष की ज्या ठिकाणी एक जागा आहे त्या ठिकाणी 2 एलिमेंट कसे येऊ शकतात. कधी कधी असंही पाहायला भेटलेलं आहे की ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत ते एकाच नोटच्या खाली आलेले आहेत. उदाहरणार्थ हायड्रोजन क्लोरिन क्लोरिन प्रोमिन यांच्या प्रॉपर्टीज जवळपास सारख्या आहेत पण कोबाल्ट आणि निकेलच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. तशाच पद्धतीनं इकडे शेवटी ऑक्सिजन सल्फर सेलेनियम यांच्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत पण आयर्नच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. आणि म्हणून इथे फेल्युअर आलं. कोबाल्ट आणि निकेल एकाच ठिकाणी ठेवले गेले. आयर्न हॅव्हिंग सिमिलॅरिटी विथ कोबाल्ट अँड निकेल तो कुठे ठेवला, ऑक्सिजन आणि सल्फर बरोबर ठेवला गेला. आणि म्हणून तिथे दोष तयार झाला. त्याच बरोबरीनं आणखी जर काही नवीन एलिमेंट उत्तरार्धामध्ये शोधले गेले तर त्यांना ठेवण्यासाठी कुठली जागा या ठिकाणी दिसत नाही. प्रॉपर्टीज ऑफ न्यू एलिमेंट डिस्कवर्ड लॅटर ऑन डिड नॉट फिट इन द लॉ ऑफ ऑक्टेव्ह. हे नवीन नवीन शोधल्या गेलेल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीचा जर विचार केला तर ते एलिमेंट आपल्याला या ठिकाणी ठेवता येत नाही. आणि म्हणून या एलिमेंटच्या वर्गीकरणासाठी काहीतरी वेगळं असलं पाहिजे. मेंडेलिव्ह त्याच दरम्यान काम करत होता. त्यानं आपलं स्वतःचा पिरियॉडिक टेबल मांडण्याचा प्रयत्न केला की ज्याला आपण ओल्ड पिरियॉडिक टेबल असं म्हणतो. 1869 ते 1872 या दरम्यान त्याने हा पिरियॉडिक टेबलची मांडणी केली. आणि ही अतिशय महत्वपूर्ण स्टेप या एलिमेंटच्या वर्गीकरणामधली ठरली गेली की ज्यावेळेस 63 एलिमेंटचा शोध लागला गेलेला होता या प्रत्येक एलिमेंटसाठी मेंडेलिव्हने एक कार्ड तयार केलं. आणि हे कार्ड त्याच्या ऍटॉमिक मासेसच्या आधारे आयोजित केले होते. जसं आपण ग्रंथालयामध्ये गेल्याच्या नंतर पुस्तकांची कार्ड असतात आणि त्याच्या ऍक्सेस नंबरनुसार आपण ती अरेंज करतो, तसेच यांच्या अणुवस्तुमानांकानुसार ती कार्ड त्यांना आयोजित केलेली होती. आणि
त्याने काय सांगितलं की या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या त्यांच्या अणुवस्तुमानांकानुसार बदलत जातात, डेव्हलप. आणि त्याच्या आधारे त्याने हा पिरियॉडिक टेबल मांडला. पिरियॉडिक टेबलची मांडणी केली, एक तक्ता मांडला, त्याला आपण पिरियॉडिक टेबल म्हणतो. आणि म्हणून आपण म्हणतो डेव्हलप, ही हॅज डेव्हलप पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट्स ऑन द बेसिस ऑफ व्हेरी फंडामेंटल प्रॉपर्टी ऍटॉमिक मास. आणि तोच त्यावेळचा पिरियॉडिक लॉ ठरला. पिरियॉडिक टेबल वॉज ऑर्गनाइज ऑन द बेसिस ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. पर्टिक्युलरली एक साधारणपणे पाच प्रॉपर्टीज विचारात घेतलेल्या होत्या, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, तीन प्रॉपर्टीज विचारात घेतलेल्या होत्या. वेगवेगळे कंपाऊंड त्या ठिकाणी स्टडी केले, ते ऑक्साईड्स आणि हायड्राइड्स होते. आणि त्याच्या आधारे त्यांनी काय सांगितलं, एलिमेंट्स विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज वेअर रिपीटेड आफ्टर अ डेफिनेट इंटरवल. एका ठराविक अंतरानंतर, अणुवस्तुमानाच्या ठराविक अंतरानंतर हे एलिमेंट्स सारख्या प्रॉपर्टीज दाखवतात. आणि म्हणून त्यांना एकाच ठिकाणी ठेवले पाहिजे, एकाच कॉलम मध्ये ठेवले पाहिजे. आणि त्याने त्याचा पिरियॉडिक लॉ प्रपोज केला, एक नियम तयार केला, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक मासेस. आणि त्याने मांडलेल्या तक्त्यामध्ये काही व्हर्टिकल कॉलम्स होते, काही हॉरिझेंटल रोज होते, की ज्यातल्या व्हर्टिकल कॉलम्सना आपण ग्रुप्स म्हणतो, हॉरिझेंटल रोजला आपण पिरियड्स असं म्हणतो. आणि एलिमेंट्स आर द बिल्डिंग ब्लॉक ऑफ द मॅटर. जसं आपण ऍटम्स आर द बिल्डिंग ब्लॉक असं म्हणतो, ऍटम्सलाच आपण इलिमेंट असं म्हटलेलं आहे पुढे चालून. आणि वेगवेगळ्या इलिमेंटचे वेगवेगळे ऍटम्स असतात. आणि पिरियॉडिक टेबल इज लिस्ट ऑफ ऑल इलिमेंट्स दॅट कॅन बिल्ड मॅटर. इट इज लाईक अल्फाबेट ऑफ केमिस्ट्री. सो पिरियॉडिक टेबल टेल्स अस मेनी थिंग्स. हा जो मेंडेलियन पिरियॉडिक टेबल अणुवस्तुमानांकाच्या आधारे मांडला, त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर डावीकडनं उजवीकडे जाण्यासाठी रोज आहेत, आणि वरून खाली जाण्यासाठी कॉलम्स आहेत, त्यांना आपण ग्रुप्स असं म्हटलेलं आहे. या पिरियॉडिक टेबलमध्ये इलेमेंट्स हे त्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या नुसार आयोजित केलेले आहेत. त्याने खरं तर फक्त सुरुवातीला कॉलम्सच मांडलेले होते. पहिला हायड्रोजन, दुसरा लिथियम 7, त्याच्यानंतर बेरिडियम 9.4, नंतर अगदी 23 पर्यंत गेला, नंतर 24 पासून 75 पर्यंत, नंतर 50 पासून 118 पर्यंत, नंतर 90 पासून 137 पर्यंत, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी मांडणी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. तोच भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. आणि या त्याच्या तक्त्यामध्ये काही व्हॅकंट प्लेसेस आहेत की ज्या एलिमेंटच्या ऍटॉमिक मासेस एक्झॅक्टली प्रेडिक्ट झालेले नव्हते, किंवा प्रश्नचिन्ह आहेत की ज्या एलिमेंटच्या बाबतीमध्ये काही अँबिग्युटी होती, अनसर्टिनिटी होती, त्याला नेमकं कुठं ठेवलं पाहिजे हा प्रश्न होता, म्हणून तिथे काही प्रश्नचिन्ह ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मेंडेलियूचा पिरियॉडिक टेबल जो मांडला, त्याच्या आपल्याला काही मेरिट्स किंवा डीमेरिट्स आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. मेरिट्सचा जर आपण विचार केला तर आपण नेहमी असं म्हणतो सायन्स इज प्रोग्रेसिंग किंवा सायन्स इज प्रोग्रेसिव्ह. आणि ही कॅरेक्टरिस्टिक मात्र मेंडेलियूच्या पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला प्रामुख्यानं पाहायला भेटते. ही हॅज अप्लाइड अ लॉ दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक मासेस. And on the basis of this, he has arranged the elements with the thought that information available could be changed in science as science will progress. But yani yahi goshtila jaga thevli ki bhavishyakalamadhye madhye jar kahi elements shodle gele, tyancha properties mahit zalya, tar tyancha properties badalya jau shaktat kiwa tyancha jaga kahi thikani badalya jau shaktat. Ani manun tyache merits je hote te merits ya thikani ahet. Atomic masses of some elements were revised so as to give proper place in periodic table in accordance with their properties. म्हणजे बदलत्या कालावधीनुसार, इन्स्ट्रुमेंटल डेव्हलपमेंट नुसार अनेक एलिमेंटच्या प्रॉपर्टीज बारकाईने पाहता आल्या. त्याच्या आधारे काही एलिमेंटच्या जागा बदलल्या. बेरिलियम वॉज प्लेस बिफोर बोरॉन अगोदरच्या याच्यामध्ये बेरिलियम नंतर होता, आता बेरिलियम त्याच्या अगोदर ठेवला गेलेला. मेंडेलियन हा पिरियॉडिक टेबल तयार करत असताना काही रिकाम्या जागा ठेवल्या की जे एलिमेंट्स डिस्कवर झालेले नव्हते, आणि अशा एलिमेंटला त्याने काही नावं ठेवली, मुद्दा म्हणून ठेवलेली नावं, ज्यांना आपण इका बोरॉन, इका अल्युमिनियम, इका सिलिकॉन असं म्हणतो, की जे कुणाचे लेबर्स आहेत, की त्यांचे ऍटॉमिक मासेस 44, 67, 72 दरम्यान असावेत. आणि या एलिमेंटना उत्तरार्धामध्ये शोधलं गेलं ते स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मॅनियम आहेत.
आणि त्याच्या प्रॉपर्टीजचा जर विचार केला तर त्या प्रॉपर्टीज मेंडेलियन जे प्रस्तावित केलेलं होतं त्याच्यानुसार तंतोतंत मॅच होताना दिसल्या आणि म्हणून मेंडेलियनचं क्लासिफिकेशन हे खूप उपयुक्त आहे, ते स्वीकारलं जावं, त्याला काही मेरिट्स आहेत. देर आज नो प्लेस फॉर नोबल गॅसेस इन ओरिजिनल पिरियॉडिक टेबल. म्हणजे पूर्वीचा जो पिरियॉडिक टेबल मांडला त्याच्यामध्ये काही जागा नव्हती नोबल गॅसेसला. त्याने पिरियॉडिक टेबलच्या उजव्या बाजूला अशा प्रकारची स्पेस तयार केली, त्याला झिरो ग्रुप इलिमेंट म्हटलं आणि पहिला जो पिरियॉडिक टेबल होता तो तसाची तसा ठेवला गेला. 19व्या शतकाच्या शेवटी किंवा 20व्या शतकाच्या सुरुवातीला ही जी मूलद्रव्य आहेत झिरो ग्रुप इलिमेंट किंवा नोबल गॅसेस ती शोधली गेली, त्यांना ठेवण्याचा प्रश्न होता, तो प्रश्न त्यामुळे निकालात निघू शकला. मेंडेलियन त्यांच्यासाठी काही जागा ठेवली होती. परंतु असं असतानाही काही डीमेरिट्स आहेत मेंडेलियनच्या पिरियॉडिक टेबलला, आणि तो सर्वात महत्वाचा, द होल नंबर ऑफ ऍटॉमिक मास ऑफ द इलिमेंट कोबाल्ट आणि निकेल, त्यांना ऍटॉमिक मास हे जवळपास सारखा आहे. त्याच्यामुळे प्रश्न असा तयार झाला की त्यांना नेमकं कुठे ठेवायचं, दोघांच्या पैकी कुणाला अगोदर ठेवायचं. त्याच्यानंतर आयसोटोप्सचा शोध लागला. आयसोटोप्सचा शोध लागल्यामुळे जर इलिमेंटला ऍटॉमिक मास वेगळा असेल तर त्याला वेगळी जागा दिलेली होती. मग एकाच इलिमेंटचे दोन ऍटम्स वेगवेगळे ऍटॉमिक मास असतील तर त्यांना वेगवेगळी जागा कशी द्यायची, आणि म्हणून आयसोटोप्स हॅव सम सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ऍटॉमिक मासेस. याच्यामुळे एक आव्हान तयार झालं की त्यांना पिरियॉडिक टेबल मध्ये पोझिशन कुठे द्यायची, जागा कुठे द्यायची. Elements are arranged in an increasing order of atomic masses. The rise in atomic mass doesn't appear to be uniform. आणि म्हणजे सगळ्यात महत्वाचा भाग असा होता की ते इन्क्रीजिंग ऍटॉमिक मासेसच्या स्वरूपामध्ये अरेंज केलेले होते. म्हणून कुठल्या तरी दोन इलिमेंटच्या मध्ये एखादा इलिमेंट प्रेडिक्ट करायला तयार झालेला होता, आणि म्हणून एकूणच ऍटॉमिक मास विचारात घेतल्यामुळे अडचणी तयार झालेली असं लक्षात आलं. त्याच्या बरोबरीने पोझिशन ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनची नेमकी जागा कुठली असावी, की जो हॅलोजन्स बरोबरही साम्य दाखवतो, अल्कली मेटल्स बरोबरही साम्य दाखवतो, आणि म्हणून त्याच्या करेक्ट पोझिशनचा तिढा जो होता तो मेंडेलियनकडनं सुटला गेलेला नाही, आणि म्हणून मेंडेलियनच्या पिरियॉडिक टेबलला काही लिमिटेशन्स तयार झाले. या लिमिटेशन्सवर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी काम केलं. मॉसले नावाचा, हेनरी मॉसले नावाचा एक शास्त्रज्ञ त्यापैकी एक, त्याच्यावर काम केलं आणि त्याने असं सांगितलं की अणुवस्तुमानांकाच्या ऐवजी नंबरच्या ऐवजी ऍटॉमिक नंबरच्या ऐवजी आपल्याला जर पिरियॉडिक टेबल तयार करता आला तर तो उपयुक्त ठरेल. इथे आपण विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड तयार झाले, हायड्रोजन बरोबरचे असतील, ऑक्सिजन बरोबरचे असतील, तर ते त्याचे केमिकल फॉर्म्युले काय असू शकतात, विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी सांगू शकतील. त्यांना आपण काही गोष्टी सांगितल्या त्यामध्ये तर ते सांगू शकतील या बाबतीमध्ये. म्हणून मॉडर्न पिरियॉडिक टेबल हेनरी मॉसलेनं 20व्या शतकामध्ये मांडला, आणि सर्वात महत्वाचा भाग काय मांडला त्यांनी, वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटच्या आधारे त्यांनी काय सांगितलं, एलिमेंटच्या प्रॉपर्टीज या नंबर ऑफ प्रोटॉनच्या आधारे बदलताना दिसतात. सो ऍटॉमिक नंबर ऑफ एन इलिमेंट करस्पॉन्ड्स टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द न्यूक्लियस, or the number of protons in the nucleus of the atom of that element. Experiment cha adhare tyane sangitla ani manun pude jaun to kay mhanto, atomic number became more fundamental property of an element than its atomic mass. Mhanje apan atomic mass chi jaga jar atomic number la deu shaklo periodic table arrange karat astana tar te khup chhan hoyi asa tyacha mhanne yeto. Ani mag to ek law sangto ki jo law mendeliev ne sudha accept kela, properties of elements are periodic function of their atomic numbers, and on the basis of this modern periodic law modern periodic table propose kela gela, jala apan modern periodic table kiwa long form of the periodic table ase mhantlo. Ani ya modern periodic table cha adhare properties aplyala atishay accurately samjavun gheta yetat. tyacha barobarine mendeliev cha jo periodic table hota atomic mass cha adhare sangitlela, त्याच्यामध्ये अनेक ड्रॉबॅक्स आपल्याला ओव्हरकम करता येतात, परंतु हायड्रोजनच्या पोझिशन मधली अँबिग्युटी मात्र आपल्याला दूर करता आलेली नाही. आणि मग या मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला या ठिकाणी समजावून घेता येतात का, त्या आपण बघू की ज्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत त्यांना पिरियड्स म्हटलंय, 18 व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्यांना ग्रुप्स म्हटलंय,
आणि ही पिरियड्स आणि ग्रुप्स जी अरेंजमेंट आहे ती अनेक बॉक्सेस तयार करते आणि त्याने एकूण 118 बॉक्सेस तयार केले. आतापर्यंत शोधल्या गेलेल्या 118 एलिमेंट साठी ही 118 बॉक्सेस आहेत. ऍटॉमिक नंबर्स आर इंडिकेटेड सीरियली इन ईच बॉक्स ऍट द टॉप. आणि मग ईच बॉक्स विल कंटेन वन एलिमेंट, देअरफॉर देर आर 118 बॉक्सेस फॉर 118 एलिमेंट्स. या सात रोज आणि या सात रोजच्या व्यतिरिक्त त्याने आणखी दोन रोज या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला की जे दोन रोज लँथनाइड एलिमेंट आणि ऍक्टिनाइड एलिमेंट साठी आपण वापरतो या लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबलच्या तळाला ही दोन रोज आपल्याला पाहायला भेटतात. अगदी 2015 साली वेगवेगळे जे काही इलिमेंट शोधले किंवा नावं दिली गेली ती इलिमेंट सुद्धा याच्यामध्ये आपल्याला आता व्यवस्थितपणे पाहायला भेटतात. एंटायर पिरियोडिक टेबल इज डिवाइडेड इन टू फोर ब्लॉक्स ऑन द बेसिस ऑफ सबसेल्स. आता कन्सेप्ट आपण सबसेल्स या ठिकाणी शिकतच नाही म्हणून आपल्याला या बाजूला जास्त जाणं संयुक्तिक असणार नाही, पण आजचा पिरियोडिक टेबल आजचा शिक्षक म्हणून आपल्याला जर माहित करायचं असेल आजचा पिरियोडिक टेबल जर आपल्याला माहित करायचं असेल तर त्याच्यामध्ये हे चार ब्लॉक्स आहेत असं आपल्याला म्हणता येतं. एस ब्लॉक मध्ये दोन ग्रुप आहेत, पी ब्लॉक मध्ये सहा ग्रुप आहेत, डी ब्लॉक मध्ये दहा ग्रुप आहेत, एफ ब्लॉक मध्ये लॅन्थनाइड आणि ऍक्टिनाइड सीरीज. डी ब्लॉकला ट्रान्झिशन इलिमेंट असं म्हटलेलं आहे आणि एफ ब्लॉकला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हटलेलं आहे. आता आपण पिरियॉडिक टेबलच्या उजव्या बाजूला जर गेलो तर तिथे आपल्याला एक झिगझॅग लाईन पाहायला भेटते ज्या लाईनच्या साह्याने आपल्याला मेटल्स हे नॉन मेटल्स पासून विभागता आले, ते आपल्याला विभागता आले. या झिगझॅग लाईनच्या डाव्या बाजूला सर्व मेटल्स आहेत, उजव्या बाजूला सर्व नॉन मेटल्स आहेत आणि त्या लाईनवर जे इलिमेंट आहेत त्यांना आपण मेटलॉइड्स असं म्हणतो आणि म्हणून हा मॉडर्न पिरियॉडिक टेबल कॉलेजच्या गेटच्या तिथे मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो म्हणतो तो मॉडर्न पिरियॉडिक टेबल या ठिकाणी तुम्हाला पाहण्यासाठी दिलेला आहे, आपल्या सर्वांना परिचित आहे. त्याच्यामधले वेगवेगळे ब्लॉक्स आपल्याला लक्षात येतील, ते आपल्याला विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजावून सांगता येतील आणि या पिरियॉडिक टेबलमध्ये असलेल्या प्रत्येक बॉक्समध्ये प्रत्येक एलिमेंटच्या बाबतीमध्ये अगदी टॉपला त्याचा ऍटॉमिक नंबर दिला आहे, त्याच्यानंतर त्याची संज्ञा दिलेली आहे किंवा त्याच्यानंतर त्याचं नाव दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याचा मास नंबर दिलेला आहे किंवा ऍटॉमिक वेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे वेट ऑफ प्रोटॉन्स आणि वेट ऑफ न्यूट्रॉन्स असं आहे. आणि या पिरियॉडिक टेबल पासून आपल्याला वेगवेगळ्या प्रॉपर्टीज व्यवस्थितपणे शिकता येतात किंवा काही कंपॅरिझन करता येतात, ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन, पिरियड्स आणि इलेक्ट्रॉन कॉन्फिग्युरेशन, त्याच्या बरोबरीनं त्यांची बॅलन्सही आपल्याला शिकता येते, त्याचबरोबर ऍटॉमिक साईज शिकता येते, मेटालिक आणि नॉन मेटालिक कॅरेक्टर आपल्याला या ठिकाणी शिकता येतं. खरं तर पिरियॉडिक टेबलचा हा संपूर्ण भाग आपल्याला शिकायचा असेल तर मला असं वाटतं बराच वेळ आपल्याला लागेल. मला दिलेला वेळ 1.5 तासांचा होता, कदाचित माझ्याकडनं तो जास्त वेळ वापरला गेला असेल. सुरुवातीच्या भागामध्ये माझ्याकडनं काही टेक्निकल डिफिकल्टी तयार झाल्या, त्याबद्दल तुम्हाला डिस्टर्ब झालेला असणार आहे, त्याबद्दल मी तुमची सर्वांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. आणि मी जर तुमचा जास्त वेळ वाया घालवला असेल तर त्याबद्दल आपण सर्वजण मला माफ कराल अशी अपेक्षा करतो. तुम्हा सर्वांना अतिशय शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद देतो. आपले जर काही प्रश्न या ठिकाणी असतील तर आपण ते जरूर विचारावेत किंवा चॅट बॉक्समध्ये लिहावेत, मी तुम्हाला ते प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू व्हेरी मच. हॅलो हॅलो हॅलो. हा सर, तुमचा आवाज येतोय. हा माझं झालं कंप्लीट केलं म्हटलं मी आता थांबायला पाहिजे. ओके ओके सर, ओके ओके चालेल, थँक्यू. या दृष्टिकोनातून मी तुम्हाला ओके ओके सर. काही प्रश्न असतील? हॅलो. हा सर, काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाइप करू शकता प्रश्न किंवा अनम्यूट करून बोलू शकता. ओके, एक हँड रेज दिसतोय सर, एकच मिनिट.
हीना मॅडम आहेत मला वाटतं. हा मॅडम तुम्ही अनम्यूट करू शकता तुम्हाला. त्यांना अनम्यूट करावं लागेल आपल्याला. अनम्यूट ऑप्शन आम्ही केलाय सर. अनम्यूट त्यांना. कोणत्या मॅडम आहेत त्या, काय नाव आहे? लीना. लीना मॅडम आहेत. लीना. आस्क टू अनम्यूट. आणि अजून दोन प्रश्न आलेले आहेत प्राची आपल्याला. ओके लीना मॅडम तुम्ही विचारू शकता. ओके नाही आहेत लीना मॅडम आता. ठीक आहे गायत्री कुठले प्रश्न आहेत तू विचारशील. हरी सरांनी विचारलंय सर कॅन यू प्लीज एलॅबोरेट वाय बोर प्रपोज ऑर्बिटल्स ऍज के एल एम एन अँड वाय नॉट ए बी सी डी लाईक दिस. ठुबे सर त्यांनी विचारलं की के एल एम एनच का नाव दिलं एबीसीडी. आलं लक्षात, आलं लक्षात. खर तर इथे थोडस आणखी काही खोलामध्ये जावं लागतं याच्या. आणि बऱ्याच वेळेला आणखी एक दुसरा जो भाग आहे डेव्हलपमेंट मधला, तर त्याच्यामध्ये कुठेतरी आपण हे सिम्बॉल्स वापरलेले आहेत. आणि हे सिम्बॉल्स वापरलेले असल्यामुळे कुठेतरी टोटल क्वांटम नंबर वगैरे वगैरे असा काहीतरी भाग त्यामध्ये आहे. मी निश्चितपणे तुम्हाला आता सांगू शकणार नाही, पण थोडस मला बघावं लागेल त्या बाबतीमध्ये. ते लेबल्स केलेले होते आणि ते लेबल्स के एल एम एन पासून का पुढे वापरले, तर मला थोडस जे आठवत या बाबतीमधलं आहे की जेपर्यंतचे लेबल कुठेतरी वापरलेले आहेत, जेपर्यंतचे लेबल कुठेतरी वापरले. ओके सर. ओके ओके. आणि अजून एक प्रश्न आहे दीपाली मॅडमचा. हाऊ मेनी नॅचरल एलिमेंट्स आर देअर एक्झॅक्टली? 91 नॅचरल एलिमेंट्स आर देअर. आणि 118-91 उरलेले जवळपास मला असं वाटतं 27 एलिमेंट हे आर्टिफिशियल एलिमेंट आहेत. विच आर सिंथेसाइज बाय न्यूक्लिअर रिएक्शन. नाही 92 नाही आहेत. काय झालेलं आहे की एक डी ब्लॉक मध्ये टेक्निशियम नावाचं एलिमेंट आहे, तो आर्टिफिशियली सिंथेसाइज आहे. आपण युरॅनियमला जातो 92, युरॅनियम पर्यंत 92 आहेत असं म्हटलेलं आहे. परंतु तो जो इलेमेंट आहे डी ब्लॉक मधला टेक्निशियम, त्याचा अर्थच असा आहे टेक्निटियम. टेक्निटियम म्हणजे टेक्निक, टेक्निकच्या बाजूला जातो म्हणजे आर्टिफिशियल सिंथेसाइज इलेमेंट आहे. आणि म्हणून ते 92-1 करावे लागतात. रविवारी सेशन्स घेतले असते तर बरे होईल, शाळा असली की जॉईन करणे अवघड होत. आणखी काही प्रश्न असतील चॅट बॉक्स मध्ये आपण लिहिले तर मी तुमचे चॅट बॉक्स वाचतोय, मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि यदा कदाचित काही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी नाही देऊ शकलो तर प्राची मॅडम आणि गायत्री मॅडम यांच्याकडे त्या प्रश्नांची उत्तरं मी देईल. ती यथावकाश तुमच्या ईमेलद्वारे तुमच्यापर्यंत येतील. चालेल नक्कीच सर. आणि तुमचे जे प्रेझेंटेशन होतं ना, तर ते तुम्ही ऑलरेडी पीडीएफ आम्हाला पाठवलेली आहे, तर आम्ही ते प्रेझेंटेशन जे असेल ते सुद्धा आमचा जो ग्रुप आहे टीचर्स बरोबरचा एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये आम्ही ते टाकू प्रेझेंटेशन, म्हणजे त्यांना ते मिळतील. आणि युट्यूबची लिंक तर आहेच. ओके येस. सो हरी सर विचारतात इफ पॉसिबल कॅन यू प्लीज कंडक्ट वन सेशन ऑन केमिस्ट्री ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स. सो हरी सर नक्कीच आम्ही हा विचार करू, कारण बरेचसे जे रिक्वेस्ट टीचर्सचे आले आहेत त्याच्यामुळे आम्ही अजून एक जसं हे सत्र आहे हे 12 सेशन्सचं तसं अजून एक घेऊ पुढे. तर त्याच्यामध्ये आपण नक्कीच ठुबे सरांना परत इन्व्हाइट करणार आहोत. मला आशा आहे की सर आम्हाला वेळ देतील परत पुढे थोडा. नक्की नक्की. ओके थँक्यू सो मच सर, खूपच छान सेशन होतं, खूप इंटरेस्टिंग होतं. आणि सगळ्या जे काही एक प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना इंटरेस्टही आला पाहिजे, इंटरॅक्टिव्हनेस पाहिजे, व्हिडिओज होते काही, तर या सगळ्याचा खूपच छान समतोल होता या सेशनमध्ये. आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरही आम्हाला मिळाली. सो थँक्यू सो मच सर, थँक्यू फॉर टेकिंग टाइम आउट. आणि ऑन बिहाफ ऑफ पुणे नॉलेज क्लस्टर अँड डायट वी थँक्यू फॉर in accepting our invitation. प्राची आपण एक ग्रुप फोटो पण घेऊया. येस आपण एक ग्रुप फोटो घेऊया. सो मी सगळ्या शिक्षकांना विनंती करते की त्यांनी त्यांचे व्हिडिओ जर ऑन केले ना, मी ते व्हिडिओ ऑन करते. सुरुवातीचे म्हणजे कसं काय पाहिजे,
ठीक आहे की सर मग शिक्षकांना विनंती आहे की प्लीज आपले व्हिडिओ ऑन करा आम्ही आज सोशल मीडियावरती ते पोस्ट ओके थँक्यू सो मच थँक्यू सो मच तुम्ही जर आम्हाला ट्विटर जर कोणी वापरत असेल किंवा कोणी लिंक्डइन वापरत असेल तर आम्हाला म्हणजे पुणे नॉलेज क्लस्टर या नावाने जर शोधलं तर तुम्हाला आजच्या सेशनचे डिटेल्स तिथे मिळतील जे आम्ही दर आठवड्याला पोस्ट करतो प्रत्येक सेशन नंतर तर ट्विटर आणि लिंक्डइन जर कोणी वापरत असेल तर प्लीज पुणे नॉलेज क्लस्टरला शोधा आणि तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा यु नो यू कॅन गेट कनेक्टेड टू अस ऑन दीज प्लॅटफॉर्म्स सो थँक्यू सो मच आपण आता पुढच्या सोमवारी भेटणार आहोत सेम टाइम 11 वाजता सेशन सुरू होईल पण आपण साधारण 10:45 भेटणार आहोत मॅडम हो बोला ना हॅलो येस मॅडम जे सेशन जाऊन गेले शाळा होती म्हणून थोडस काही आम्हाला ऐकू येऊ शकलं नाही ते नक्की ते नक्कीच मॅडम सगळे जे आपले सेशन्स आहेत ना ते आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर युट्यूब वरती पुणे नॉलेज क्लस्टर असं शोधलं तर आमचा चॅनल सापडेल आणि त्याच्यावरती सगळे आधीचे व्हिडिओ आहेत बरोबर ओके थँक्यू थँक्यू मॅम थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग आता ऑलरेडी आज आपण थोडस ह्या टेक्निकल इश्यूज मुळे थोडस उशीर झालेला आहे बट सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स कॉस्ट आणि डिले ऑन आणि थँक्यू सी यू ऑल नेक्स्ट टाइम थँक्यू व्हेरी मच थँक्यू सर थँक्यू थँक्यू थँक्यू